ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरांध्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्विताश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पश्चात देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे। वृंदा तुलसीदेव्याय प्रियाय केशवस्य च कृष्णभक्तिप्रदे देवि सत्यवते नमो नमः। वृंदा तुलसीदेव्याय प्रियाय केशवस्य च कृष्णभक्तिप्रदे देवि सत्यवते नमो नमः। वृंदा तुलसीदेव्याय प्रियाय केशवस्य च कृष्णभक्तिप्रदे देवि सत्यवते नमो नमः। यानि कानि च पापानि ब्रह्मत्यधिकानि च तानि प्रणश्यन्ति प्रदक्षिणे पदे पदे। यानि कानि च पापानि ब्रह्मत्यधिकानि च तानि प्रणश्यन्ति प्रदक्षिणे पदे पदे। यानि कानि च पापानि ब्रह्मत्यधिकानि च तानि प्रणश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। श्री तुलसी महारानी की जय हो। श्रीमद् भगवद गीता की जय हो। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। श्री शील प्रभुपाद की जय। श्री शील प्रभुपाद यांचे द्वारा आज आपला आपल्या अभ्यासक्रमाचा आपला आज 13वा दिवस आहे आणि आपला 13वा अध्याय आहे। त्याचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग। मग त्याचा अर्थ काय तर क्षेत्र म्हणजे काय
तर आपण समजून घेणार आहोत क्षेत्रज्ञ म्हणजे कोण हे आपण समजून घेणार आहोत. आणि मग हे सगळं समजून घेतल्यावर मग आपण भगवंतांशी कसं युक्त व्हायचं, भगवंतांच्या कृपेस कसं प्राप्त व्हायचं ह्या ज्ञानाने युक्त होऊन. आता आपण आता आपलं आजपासून जो अभ्यास सुरू होणार हा ज्ञान मार्ग आहे बरं का. म्हणजे आपण ज्ञानाने आता म्हणजे हे आध्यात्मिक ज्ञान किंवा हे दिव्य ज्ञान आपण म्हणतो ना असं हे आहे. आणि हे आपल्याला काय करेल तर अशा दिव्य ज्ञानामध्ये आपण स्थित झालो तर ते आपल्या आत्म्याला प्रत्यक्ष ज्ञान मिळणार आहे. त्याद्वारे आपण कशा पद्धतीनं भगवंतांशी युक्त व्हायचं तर हे समजून घेणार आहोत. म्हणजे आजचा अध्यायापासून आता ज्ञान म्हणजे ज्ञान मार्ग असं सुरू होतो म्हणजे ज्ञान योग म्हणायचं. म्हणजे आतापर्यंत काय आपण अभ्यासला तर कर्मयोग आणि भक्तियोग अभ्यासला. पहिले 6 जे अध्याय आहेत म्हणजे कशा पद्धतीचं कर्म करायचं हे सगळं, कर्म करायची साधने म्हणजे वेगवेगळी कोणती, म्हणजे ते वेगवेगळे योग अभ्यासले. मग ते कर्म करत असताना म्हणजे कसं झालं पाहिजे यासाठीची ती म्हणजे एक प्रकारे म्हणजे आपण ती सगळी माहिती अभ्यासली. मग पुढचे ते 7 ते 12 अध्याय होते म्हणजे पूर्ण भक्तियोग, विशुद्ध भक्तियोग. आणि भक्तीच्या विधिविधानांचं पालन करत असताना आपण काय काय करायचं, आणि मग शुद्ध भक्तियोग काय आहे हा कालच्या अध्यायात अभ्यासला. मग तसं आता ज्ञानयोग, आणि मग ज्ञानयोगाच्या मार्गाचा अवलंबन करताना आपण काय काय करायचं, कोणतं कोणतं ज्ञान आवश्यक आहे ते सगळं पहा. म्हणजे गीतोपनिषद म्हटलंय, म्हणजे गीतोपनिषद पण आहे आणि गीता म्हणजे वेद पण आहे, म्हणजे श्रुती पण आहे आणि श्रुती स्मृती पण आहे. गीता म्हणजे भगवद्गीता म्हणजे तर ह्याच्यात ह्या सगळ्या ह्या या 5 अध्यायामध्ये ना अख्ख्या वेद पुराणांचं सगळं सार आहे बघा, की जे आपल्याला आवश्यक आहे म्हणजे एखाद्याने कसं उन्नत व्हायचं आध्यात्मिक स्तरावर आणि भगवंताच्या कृपेस प्राप्त व्हायचं. तर त्यासाठी हा मी व्हिडिओ ऑफ ऑन करते आवाज येण्यासाठी. तर मग अशा पद्धतीने हे सगळं समजून घेण्यासाठी माझा आवाज येतोय ना क्लिअर आता प्रभूजी, योगेश प्रभूजी, दीनल हो माताजी, येतोय, हरे हो कृष्ण. येतोय माताजी. हो माताजी, आवाज येतोय. हा, आला म्हणजे नाही की कदाचित सांगा. हा आवाज कनेक्शन तुमचं स्लो असेल कदाचित, त्याच्यामुळे पण येत तसंच असेल होतंय माताजी. जवळ आपले ही बॅच सुरू झाल्यापासून मला हा इश्यू येतोय माताजी, नाही म्हणजे आता तुमचा क्लाउडी आवाज वेदर. नाही, आता आवाजाचा काही प्रॉब्लेम नाही आला. प्रभूजींचं कदाचित मला हा वाटतं नेट प्रॉब्लेम असेल कदाचित त्याच्यामुळे. तर मी मग गरजेनुसार ऑफ ऑन करते. म्हणजे कसं तो एक विजन कॉन्टॅक्ट पण महत्वाचा आहे सगळ्यांशी, काहींना ते हो म्हणजे त्याशिवाय आकलन होत नाही असं असतं ना. म्हणून माझा हो प्रयत्न तो असतो की विजन कॉन्टॅक्ट पण हो राहिलं बरोबर पाहिजे. आहे. बट हो समहाव इफ वी आर गेटिंग इंटरप्टेड बाय मतलब बिकॉज ऑफ पुअर इंटरनेट, म्हणजे असं उशीर असं काय असेल तर मग मी तेव्हा ऑफ ठेवते व्हिडिओ, म्हणजे नाईलाज होतो माझा तो. पण हो जास्तीत जास्त मी व्हिडिओ ऑन ठेवायचा प्रयत्न करत असते, म्हणजे मला तसं कळत राहतं. बरोबर. असं पण करूया आपण. आता आवाज येतोय ना, मग मी मध्ये मध्ये सुरू ठेवेन. हो हा. आता आपण क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, आणि मग म्हणजे त्याद्वारे कसं युक्त व्हायचं भगवंतांशी हे समजून घेऊया. मग आता हा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपण आपले श्री श्री राधा गोविंद त्यांच्या अर्चविंद्रांना साष्टांग दंडवत प्रणाम करूया आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. मग आपण नरसिंहदेवाच्या चरणी आपण साष्टांग दंडवत प्रणाम करूया. आपले प्रमुख संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या चरणी पण आपण दंडवत प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन आजचा अभ्यास सुरू करूया. हा मग आता इथे हे सगळं विश्लेषण दिलंय बरं का. म्हणजे काय की म्हणजे भक्ती हा सर्वोच्च, म्हणजे आपण म्हणू की सर्वोच्च शिखर म्हणजे भक्ती म्हणजे कळस. तर मग 6व्या अध्यायात म्हणजे ज्ञान असं का मांडलं आहे, किंवा खरे तर संपूर्ण भगवद्गीता ही भक्ती आहे. मग 1 ते 6 अध्यायात पण काय आहे तर कर्मातून भक्ती कशी मिळवायची बरोबर, म्हणजे कसं कर्म करायचं की ज्यामुळे आपण भक्ती मार्गावर दृढ होऊ हे शिकलो आपण, हो की नाही. मग शेवटच्या 6 मध्ये काय, ज्ञानाद्वारे कसं हे मिळवायचं याचं वर्णन, म्हणजे ज्ञान अर्जित करून, म्हणजे शेवटचे 6 अध्याय. आणि मग 12 अध्याय तर कृष्णाने स्पष्ट सांगितले की वेगवेगळे म्हणजे जे म्हणजे जरी भक्ती मार्ग असले तर वैयक्तिकरित्या म्हणजे त्यांच्या भक्तांना जन्म आणि मृत्यूतून ते कसे मुक्त करतात, म्हणजे काय विशुद्ध भक्ती हो की ज्याद्वारे आपण कसे भक्ती साधण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, किंवा भक्तिमय प्रेम सेवेचे हे आपण समजून घेतलं. म्हणून शेवटचे 6 अध्याय काय आहेत तर स्वतःला भौतिक जगापासून बाहेर काढण्यासाठी आवश्यक जे तत्वज्ञान म्हणतो की नाही आपण, फिलॉसॉफिकल नॉलेज म्हणतो की नाही, म्हणजे आपल्याला नुसतंच प्रायोगिक तत्वावर आपल्याला समजून उपयोग नाही की हे असं करायचे, तर आपल्याला तत्वज्ञान पण थोडस
थोडंसं गरज आहे ना फिलॉसॉफिकल किंवा थेरॉटिकल नॉलेज जे म्हणतो आपण, मग ती इम्प्लिमेंट म्हणजे त्याचं आपण मग आचरण करू प्रायोगिक तत्वावर. म्हणून थोडंसं तत्वज्ञान युक्त ज्ञान सुद्धा आपल्याला आवश्यक असतं बरं का, म्हणजे त्याद्वारे आपण ज्ञानाने किंवा बुद्धीने हे समजून घेतो आणि मग ते आचरण करायला लागतो हो की नाही. म्हणजे जसं आता उदाहरण देते मी की पोहण्याच्या जी कला आहे, म्हणजे कसं पोहायचं नदीमध्ये तर मग हे किंवा समुद्रामध्ये कुठेही म्हणजे पोहण्याची कला, तर पोहायला शिकायची नुसती पुस्तकं वाचून आपल्याला जमणार नाही हो की नाही, प्रत्यक्ष आचरण करायला लागेल. पण तरी सुद्धा कसं पोहायचं, मग नदीचं कसं पात्र असतं, म्हणजे ही जी काही जनरल म्हणजे माहिती आपण म्हणतो थिओरिटिकल थोडीशी तात्विक, तर ती सुद्धा आपण जाणणं आवश्यक असतं. मग तसं तत्वज्ञानाचं पण थोडंसं आपल्याला ज्ञान अपेक्षित म्हणजे आहे असणं, आणि मग त्यातून आपण प्रयत्न करू शकतो की आपण ह्या जगातून म्हणजे ह्या भौतिक संसारातून कसं बाहेर येऊ, आणि मग ते त्याचं आचरण मग त्या तात्विक सिद्धांतांचं तत्व म्हणजे प्रत्यक्ष प्रायोगिक तत्वावरच आचरण, म्हणजेच आपली भक्तिमय प्रेमय सेवा किंवा भगवत भक्तीचं विज्ञान आहे तर ते आपण समजून घेऊन तसे प्रयत्न करणं म्हणजे भक्ती सेवा आणि साधनेचे प्रयत्न असं ते असतं. तर हा भाग आपण समजून घेऊया. म्हणून ज्ञानाचा उपयोग काय करायचा, मायेतून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णांशी आसक्त होण्यासाठी होतो. हा भाग आता लक्षात आला असेल त्यामुळं हे वाक्य जे आहे ह्याचा हा अर्थ आपल्याला समजण्यासाठी असं थोडंसं विश्लेषणात्मक मी सांगण्याचा भाग केला. म्हणून जेव्हा आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करतो तेव्हा तो भक्तीचा एक भाग बनतो. म्हणजे काय, ज्ञानाने आपण भक्तीमध्ये दृढ व्हायला किंवा भक्तीमध्ये अजून अग्रेसर व्हायला मदत होते. मग हा भाग आपल्याला आता समजला, मग आता आपण पुढे जाऊ. हा मग आता हे म्हणजे प्रश्न आहेत, म्हणजे अर्जुनांना म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये हे प्रश्न आहेत की प्रकृती म्हणजे काय, मग पुरुष म्हणजे काय, मग क्षेत्र म्हणजे काय, मग क्षेत्रज्ञ म्हणजे काय, मग ज्ञानम म्हणजे काय, आणि मग ज्ञानम म्हणजे ज्ञानाचं त्या ध्येय काय आहे. तर हे सगळे प्रश्न म्हणजे अर्जुनांना पहिल्या अध्यायामध्ये म्हणजे जो पहिला श्लोक आहे सॉरी, तर त्याच्यामध्ये म्हणजे ते म्हणतात की अर्जुन काय म्हणतात की मला प्रकृती पुरुष क्षेत्र क्षेत्रज्ञ ज्ञान आणि ज्ञेय यांच्याविषयी जाणून घ्यायची इच्छा आहे. मग आता भगवंत उत्तर देतात त्यांना, म्हणजे ह्या शरीराला काय म्हटलं जातं, तर क्षेत्र म्हटलं जातं, आणि जो त्या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ, म्हणजे शरीरातला जो निरीक्षक म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे दोघेही जाणतात शरीराला, आपला आत्माही उपस्थित असतो आपल्या शरीरामध्ये आणि परमात्मा स्वरूपात भगवंत आपल्या म्हणजे हृदयात उपस्थित असतात, मग ते दोन्ही क्षेत्रज्ञ झाले. पण त्या दोहो मध्ये फरक आहे बरं का, म्हणजे आपला आत्मा कसा आहे तर क्षेत्रज्ञ म्हणायचं आपण, आणि परमात्मानं परम क्षेत्रज्ञ, कारण का तर आपला आत्मा आहे त्याला आपल्या शरीरापुरतच फक्त माहिती असतं, त्याचं शरीर तेवढंच कारण, पण परमात्मा कसा आहे त्याला अनेक शरीर अनेक योनी म्हणजे भगवंत स्वतः आहेत ना माहिती असतं, म्हणून ते काय परम क्षेत्रज्ञ आहे. मग किंवा दुसरा फरक काय, तर च्युत आणि अच्युत म्हणजे च्युत क्षेत्रज्ञ आणि अच्युत, मग अच्युत क्षेत्रज्ञ म्हणजे भगवान म्हणजे परमात्मा स्वरूपातील जे भगवंत आहेत, म्हणजे ते म्हणजे कधी नाश न पावणार आहेत आणि म्हणजे असं. आणि आपलं कसं होतं की आपलं जे शरीर आहे म्हणजे तर ते नाशिवंत आहे आणि त्याद्वारे आत्म्याला एक शरीर सोडून म्हणजे दुसऱ्या शरीरात प्रवेश घ्यावा लागतो हो की नाही, म्हणजे मृत्यूच्या वेळी आत्मा एक शरीर सोडून, त्यामुळे त्याला काय म्हटलं च्युत म्हणजे असणारा म्हणजे म्हणजे एक नाश पावणारा म्हणजे क्षेत्रज्ञ आणि एक दुसरा तो अच्युत. मग हा फरक आहे आपल्यामध्ये, पुढे ते येणारच आहे पण थोडस आपल्याला समजू येण्याच्या दृष्टीने मी थोडासा भाग आधीच सांगून ठेवण्याचा केला आहे. मग आता इथे ज्ञानम किंवा ज्ञान, मग क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांना समजून घेणे म्हणजेच ज्ञान, आणि ज्ञानम किंवा ज्ञानाचं ध्येय काय, तर म्हणजे तो म्हणजे क्षेत्रज्ञ म्हणजे परम क्षेत्रज्ञ म्हणजे कोण, भगवान विष्णू म्हणजे परमात्मा स्वरूपातले म्हणजे परमात्माचं ज्ञान थोडक्यात सोप्या शब्दात, म्हणजे परमात्मा म्हणजे कोण, भगवान विष्णू आपले जे जे भगवंतांचं विस्तार स्वरूप आहे आपल्या ब्रह्मांडासाठी, म्हणजे भगवान श्रीकृष्णांना थोडक्यात परमात्मा स्वरूपात जे त्यांचं विष्णू स्वरूप आहे नारायण स्वरूप आहे त्यांना जाणून घेणं हेच तर आपल्या ज्ञानाचं ध्येय आहे. मग हे आपण आता समजून घेतलं, आता पुढे जाऊ आपण. हाँ. अर्जुन म्हणाला हे माझ्या प्रिय कृष्ण, मला प्रकृती पुरुष त्यानंतर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणणारा आणि ज्ञान आणि ज्ञेय जाणून घ्यायचे आहे, परम पुरुष
परम पुरुष भगवंत म्हणाले, हे कुंतीच्या पुत्रा, या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि तो या शरीराला जाणतो, त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. मग आता आपण हा भाग समजून घेतला इथे की आपण कोणा म्हणजे आपण कोण आहोत, तर म्हणजे आपण जीवात्मा आहोत, हे आपण समजून घेऊया. मग आपण जेव्हा इथे जीवात्मा म्हणून येतो या भौतिक प्रकृतीमध्ये, तेव्हा ही भौतिक प्रकृती काय करते, आपल्याला एक शरीर देते. मग आपल्यासारख्या बद्ध जीवाचं जे कार्यक्षेत्र असतं ना, ते म्हणजे आपलं शरीर आहे, हो की नाही. ह्या शरीरालाच ही सगळी इंद्रिय, हे सगळे अवयव, हो की नाही, आहेत. आणि मग त्यामुळे काय करतो आपण, आपलं कर्म किंवा कार्य सुरू करतो. मग आपल्याला शरीर मिळाल्यावरच हे सगळं होईल, हो की नाही, हे आपण समजून घेऊया. म्हणजे मग भौतिक प्रकृतीमध्ये जेव्हा आपण येतो जीवात्मा म्हणून, तेव्हा भौतिक प्रकृती आपल्याला एक कार्यक्षेत्र देते, ते म्हणजे आपलं शरीर. आणि त्या माध्यमातून आपण इंद्रिय तृप्तीच्या म्हणजे इंद्रिय भोग घेण्याची आपली क्षमता असते, त्यानुसार आपल्याला शरीर मिळतं आणि आपलं पूर्वकर्म. मग त्यानुसार जे शरीर मिळतं ते आता मला मानवाचं मिळालं, या मनुष्याचं, म्हणून मग ते माझं कार्यक्षेत्र झालं. मग ह्याला काय म्हणायचं, तर म्हणजे या शरीराला काय म्हणायचं, जे उपलब्ध होतं आपल्या आपल्याला करून दिलं जातं या भौतिक प्रकृतीमध्ये, तर हे कार्य म्हणायचं क्षेत्र असं आपण समजून घेऊया, बरं का. आणि मग ह्याचा जो उपभोग घेतो, हे मिळालेलं कार्यक्षेत्र आहे, त्याचा उपभोग जो घेतो जीवात्मा, मग त्याला म्हणायचं क्षेत्रज्ञ. म्हणजे काय, की आपण ह्या शरीरात प्रवेश करतो, म्हणजे हे शरीर आपण म्हणजे ह्या शरीराचा आपण लाभ घेतो आणि त्याद्वारे आपलं कर्म करत असतो. आपल्या पूर्वकर्मानुसार जे काही आपल्या इच्छा आहेत किंवा जे काही आपलं कर्म आहे ते सुरू होतं ना. आपल्याला समजा मनुष्याचं शरीर मिळालं, त्यानुसार कर्म सुरू होतं. आपल्याला समजा एखाद्या स्त्रीचं शरीर मिळालं, ते तसं होतं आपलं कर्म. किंवा आपल्याला एखाद्या कुत्र्याचं किंवा एखाद्या मांजराचं शरीर मिळालं, म्हणजे काय, ह्या आपल्या सर्व क्षेत्रज्ञांच्या उपाधी आहेत. म्हणजे आपल्याला ह्या उपाधी मिळतात, हो की नाही. आणि मग आपण म्हणजे आपण त्यानुसार कर्म करतो. पण क्षेत्रज्ञ कसं आहे, म्हणजे आपला आत्मा ह्यापासून भिन्न आहे, हो की नाही. तो एक चित्कण आहे, आपण हे अभ्यासले. आणि भगवंतांचं ते आध्यात्मिक स्फुल्लिंग आहे, हो की नाही. मग जसं आपण कपडे वापरतो ना, तसं आत्मा काय करतो आपला, म्हणजे आपला जो क्षेत्रज्ञ म्हणायचा तो, तर तो म्हणजे आपल्या शरीरांचा ह्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांचा म्हणजे उपयोग करतो. मग हा भाग आपण समजून घेऊया. मग आपण ह्याच्यावरनं काय समजायचं, की म्हणजे आपण शरीरापासून ह्या भिन्न आहोत हेही आपण समजू शकतो. आणि आपण शरीर धारण करणार, म्हणजे जे काही आपण शरीर आपल्याला मिळतात, त्या सगळ्यांना म्हणजे ज्यांना कुणाला जे काही शरीर मिळालेलं असतं, तर ज्या जीवात्म्यांना, मग त्या सगळ्यांना काय म्हटलं जातं, क्षेत्रज्ञ. आणि त्यांच्या शरीराला क्षेत्र म्हटलं जातं. हे थोडक्यात आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया, म्हणजे आपल्याला सोपं समजून घेण्यासाठी. म्हणजेच काय, की आपण काय करतो, तर ह्या भौतिक प्रकृतीमध्ये जेव्हा येतो, तेव्हा मग आपण जीवात्मा म्हणून जेव्हा येतो, तेव्हा आपल्याला ही भौतिक प्रकृती एक म्हणजे कार्यक्षेत्र देते. आणि ते कसं असतं, तर ते कार्यक्षेत्र जे असतं, म्हणजे आपल्याला जे प्रदान केलेलं असतं कार्यक्षेत्र, तर ते कसं असतं, तर आपल्या इंद्रिय भोग घेण्याची जी क्षमता आहे, त्यानुसार आपल्याला ते कार्यक्षेत्र म्हणजे शरीर दिलं जातं. मग म्हणून ह्या वेगवेगळ्या आपल्याला शरीर मिळतात. आणि मग ह्या शरीराला आपल्या काय आहेत, वेगवेगळ्या अवस्था आहेत, हो की नाही. बालपणापासून आपण वृद्ध काळापर्यंत म्हणजे वृद्धापकाळापर्यंत आपल्याला शरीरामध्ये जन्म मृत्यू आणि जराव्याधी ह्या म्हणजे अवस्था आहेत आपल्या शरीराने, परिवर्तन घडतात. पण व्यक्ती काय असते ती तीच राहते. म्हणजे हा फरक आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामध्ये. म्हणजे आपण जरी लहानपणापासून म्हातारपणापर्यंत गेलो, तरी आपण व्यक्ती म्हणून तोच तेच राहतो, हो की नाही. मग आपण शरीरापासून ह्या भिन्न आहोत हे बद्ध जीवात्मा जाणतो, म्हणजे त्याला हे लक्षात, म्हणजे त्याला हे समजू येतं. आणि ही जी स्थित्यंतर आहे ती कुठे होतात, तर आपल्या शरीरामध्ये होतात. म्हणजे आपण कौमार्यातून तारुण्यात किंवा तारुण्यातून वृद्धत्वात जातो. आणि म्हणून देहामध्ये अशी स्थित्यंतरे जी होतात, हा आपल्या देहाचा स्वामी कोण आहे, तर आपला आत्मा, तो हे जाणतो. आणि म्हणून हा देहाचा स्वामी जो आहे, त्याला म्हणायचं क्षेत्रज्ञ. आणि मग क्षेत्र म्हणजे कोण, आपला देह. आणि मग ते कसं आहे, आपल्याला जे काही आपल्याला कार्यक्षेत्र मिळतं आपल्या पूर्वकर्मानुसार आणि आपल्या इंद्रिय भोगाच्या इच्छेनुसार, म्हणजे पूर्वकर्म जे झालेले असतात आणि ज्या इंद्रिय भोगाच्या इच्छा आपल्या असतात, त्यानुसार आपल्याला प्रदान केलं जातं. मग ते म्हणजे आपलं शरीर. मग त्यामुळे आपल्याला ह्या उपाधी म्हणायच्या मिळाल्या. मी म्हणजे मी स्त्री आहे, मी कुत्रा आहे, मी मांजर आहे, हे जे काय आहे ते आपल्या उपाधी आल्या. आता आपण पुढे जाऊ. हा,
क्षेत्रजं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञो ज्ञानं यत्ज्ञानं मतं मम। हे भारता, मी सर्व शरीरामधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण, आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजे ज्ञान होय, हे माझे मत आहे। आता इथे भगवंत काय म्हणतात, इथे चित्रात दाखवले पहा। तर हे भारता म्हणजे भरत कुळातील म्हणजे जे सर्वश्रेष्ठ कुळ आहे, तर ते म्हणजे तर त्यानुसार त्या म्हणजे त्या कुळातील वंशज म्हणून हे भारता म्हटले अर्जुनला, बरं का? म्हणजे मग ते म्हणजे खूप जबाबदार असं म्हणजे अत्यंत असं म्हणजे कुळ आहे, तर त्यामुळे असं म्हणजे श्रेष्ठ असं कुळ आहे, मग त्यामुळे त्याची जबाबदारी अर्जुनाची वाढते पहा, म्हणजे गांभीर्य समजून घेण्यात। आणि यासाठी अशा पद्धतीने संबोधन वेळोवेळी वापरतात वेगवेगळं भगवान श्रीकृष्ण, की ज्यामुळं त्यांचं कर्तव्य कर्म करण्याची जबाबदारी अर्जुन समजू शकतील। मग ते काय म्हणतात, मी या शरीरातील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचं तू जाण, म्हणजे भगवंत काय म्हणतात की आता या शरीराचं पण क्षेत्रज्ञ मी सुद्धा आहे, म्हणजे मी आहे। आणि मग त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणं म्हणजे ज्ञान होय, हे माझं मत आहे। म्हणजे काय की आपल्या हृदयामध्ये आपला म्हणजे आपला जो हृदय आहे, तर तिथे दोन आत्मे असतात, एक व्यक्तिगत आत्मा म्हणजे त्याला म्हणायचं क्षेत्रज्ञ म्हणजे जो आपला आत्मा व्यक्तिगत, आणि परमात्मा म्हणजे भगवंत, हे चतुर्भुज विष्णू रूप दाखवलं पाहिजे इथे चित्रात पहा, म्हणजे आपल्याला समजेल। मग काय होतं की परमात्मा हे काय आहे, तर भगवंतांचं विस्तारित रूप आहे या ब्रह्मांडासाठी, हो की नाही? म्हणून श्रीकृष्ण काय म्हणतात, मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे। म्हणजे काय की भगवंत शरीरातला आपल्या जीवात्मा नाहीत, भगवंत कोण आहेत, परमात्मा आहेत, आणि प्रत्येक देहामध्ये हा परमात्मा उपस्थित असतो पा। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणजे आपण असं समजून घेऊया की प्रत्येक शरीर जे असतं, तर त्या शरीरातील कार्यक्षेत्राचा ज्ञाता म्हणजे कोण आहे, तर म्हणजे त्या शरीरातील प्रत्येक म्हणजे प्रत्येक शरीर म्हणजे काय, तर म्हणजे वेगवेगळ्या योनी किंवा वेगवेगळे जे देह आहेत, तर त्या संबंधीचे सगळं सगळं ज्ञान भगवंतांना असतं, कारण भगवंतांनीच आपल्याला निर्माण केलं, हो की नाही? म्हणजे प्रत्येक शरीराविषयी त्यांना माहिती आहे, आणि आपल्याला फक्त म्हणजे आपला आपण आत्मा म्हणून आपला जो म्हणजे स्वामी आहे, तर तो आपला आत्मा, त्याला क्षेत्रज्ञ आहे, त्याला फक्त आपल्या शरीराविषयीच माहिती असतं, म्हणजे त्याचं कार्यक्षेत्र किंवा त्याला फक्त तो फक्त आपल्या शरीरापुरता म्हणजे त्या व्यक्तिगत शरीरापुरतं त्याला माहिती असतं। पण भगवंतांना कसं आहे, प्रत्येक शरीरात या अखिल ब्रह्मांडात जेवढी कुठली शरीर देह आहेत त्या सगळ्याविषयी माहिती असते, कारण त्या प्रत्येक देहामध्ये ते परमात्मा स्वरूपात म्हणजे उपस्थित आहेत। मग त्यामुळं आपल्याला फक्त आपल्या शरीराचं ज्ञान असतं म्हणजे जीवात्म्याला, पण त्याला इतर शरीरांचं ज्ञान असू शकत नाही। मग हाच आपल्यामध्ये आणि परमात्मामध्ये फरक आहे, म्हणजे क्षेत्रज्ञ आणि परमक्षेत्रज्ञ म्हणायचं, म्हणजे भगवंत आहेत त्यांना आपण परमक्षेत्रज्ञ म्हणायचं, जे परमात्मा स्वरूपातले भगवंत आहेत, आणि आपण कोणाला क्षेत्रज्ञ म्हणायचं, मग हे सगळीकडे उपस्थित असतात। मग आता ह्याचं उदाहरण आपल्याला आपण छोटस घेऊया, सोपंसं समजण्याचं, म्हणजे एखादा राजा आहे राज्याचा, तर त्याचं आपण उदाहरण घेऊ, आणि त्या राज्यातल्या नागरिकाचं। मग एखादा राज्यातला नागरिक आहे त्या राज्याच्या, तर त्याला फक्त स्वतःच्याच जमिनीविषयी सगळं काही ज्ञान असेल, हो की नाही? आजूबाजूच्या लोकांच्या आणि त्या राज्यातल्या सगळ्यांच्या विषयी माहिती नसणार आहे। मग राजा जो आहे, तर त्याला केवळ फक्त आपल्या राजप्रासादाचंच नाही, तर आपल्या प्रत्येक नागरिकाकडे किती संपत्ती आहे, किती जमीन आहे, हे सगळं माहिती असतं, ज्ञान असतं, की नाही? मग तसंच मनुष्य हा केवळ स्वतःच्या शरीराचा स्वामी असतो, म्हणजे क्षेत्रज्ञ आपला आत्मा म्हणजे, पण भगवंत कसे आहेत, सर्व शरीरांचे स्वामी आहेत, कारण ते परमात्मा स्वरूपात उपस्थित आहेत। म्हणजे राजा कसा राज्याचा मूळ स्वामी आपण म्हणतो, की नाही? तर मग तसं आणि नागरिक कसे, तर दुय्यम प्रकारचे स्वामी। मग तसंच भगवंत हे शरीराचे आपल्या परमाधिपती, म्हणून त्यांना परम परमेश्वर असं म्हणतात, आणि आपण कोण आहोत, तर आपण दुय्यम म्हणजे आहोत। मग आता सगळं आपलं शरीर जे आहे ते इंद्रियनियुक्त आहे वेगवेगळे, हो की नाही? मग भगवंत कोण आहेत, त्यांना ऋषिकेश म्हटले पा, तर ह्या सगळ्या इंद्रियांचे नियंत्रक कोण आहेत, भगवंत आहेत। जसा राजा त्या राज्याचा नियंता असतो की नाही, नियंत्रक असतो, आणि नागरिक हे दुय्यम नियंते असतात, हो की नाही? म्हणजे नागरिक आपलं घर हे सगळं नियंत्रण करतात आपल्या कुटुंबाचं, पण पूर्ण राज्याचं कोण, म्हणजे नागरिक काही वेगवेगळ्या कुटुंबांचं करत नाहीत नियंत्रण किंवा तिथलं सगळं, पण राजा काय करतो, सगळ्या म्हणजे कुटुंब सगळे नागरिक शांतीत समाधानानं सुखानं नांदतात ना, हे सगळं काम म्हणजे ह्या सगळ्यांचं म्हणजे नियंत्रणाचं काम किंवा हे सगळं राजा पाहतो। मग तसंच आहे, भगवंत आपल्या इंद्रियांचे मूळ नियंता आहेत, म्हणजे
आणि म्हणून भगवंत काय म्हणतात, मी सुद्धा क्षेत्रज्ञ आहे. पण त्यांना काय म्हणायचं आपण, म्हणजे अर्थातच मग भगवंतांना आपण काय म्हणायचं, जो सर्वोच्च नियंत्रण करतो ह्या सगळ्याचं, त्यांना आपण काय म्हणू, परम क्षेत्रज्ञ. कारण परम म्हणजे कसं, सर्वश्रेष्ठ, अत्युच्च, म्हणजे सर्व सर्वात काय म्हणतो, उच्च पदावर जी आहे ते, म्हणजे आपण परम हा शब्द वापरतो की नाही, म्हणजे हे सगळं म्हणजे असं दाखव म्हणजे दर्शवण्यासाठी. म्हणून भगवंतांना काय म्हणायचं, तर परम क्षेत्र. आणि हा जीव के म्हणजे आपण जीवात्मा केवळ आपल्या शरीराचं पुरतेच मर्यादित, म्हणून आपण काय म्हणायचं, जीवात्म्याला क्षेत्रज्ञ असं म्हणायचं. मग हा भाग आपण इथे आता समजून घेतला. मग आता आपण पुढे जाऊया. हाँ, आणि मग ह्याच्यात अजून सोपं थोडस आपण समजून घेऊ कि भगवंत काय म्हणतात कि म्हणजे ह्या शरीराचा स्वामी आणि म्हणजे जो आहे क्षेत्रज्ञ. मग भगवंत जिथं वास करतात ते काय आहे, म्हणजे तर ते देखील आपलं शरीरच आहे. मग भगवंत शरीर आणि शरीराचा स्वामी ह्या दोघांनाही जाणतात आणि म्हणून त्यांना आपण परम क्षेत्रज्ञ किंवा क्षेत्रांता क्षेत्रज्ञ म्हणालो, हो की नाही. मग हा भाग जरी आपल्याला समजला तरी, मग आता वेदांमध्ये काय म्हटलंय, तर शरीर आपलं आणि जीवात्मा आणि परमात्मा ह्यांचं पूर्णपणे स्वरूप जाणणं म्हणजे ज्ञान. म्हणजे ज्ञान घेणं म्हणजे काय, तर हेच जाणायचं की आपलं शरीर काय आहे, जीवात्मा कोण आहे, परमात्मा कोण आहे, आणि ह्यांचं स्वरूप जाणून त्यांचा काय परस्पर संबंध आहे हे समजून घेणं म्हणजेच ज्ञान प्राप्त करणं होय. म्हणजेच जीव आणि परमात्मा ह्यांचा भेदाभेद जाणणं थोडक्यात म्हणजेच ज्ञान घेणं होय. आता हा भाग इथे आपण म्हणजे इथे आता आपल्याला हा समजला. आता पुढे जाऊया. मग इथे ही भौतिक प्रकृती आहे, हे भौतिक प्रकृती जी आहे तर तिथे काय असतं, तर आपल्यासाठी म्हणजे भौतिक प्रकृती हे मोठं कार्यक्षेत्र झालं. म्हणजे आपलं शरीर जसं आपलं छोटं कार्यक्षेत्र आपल्या इंद्रिय भोग आणि येण्यासाठी, म्हणजे आपल्या जीवात्मा म्हणून भौतिक प्रकृतीमध्ये आल्यावरती प्रदान करते, तसं मग भौतिक प्रकृती म्हणजे हे सगळं आपल्याला जे काही दिसतं ते आपल्या म्हणजे आपल्या सगळ्या आवश्यकता पुरवण्यासाठी ते निर्माण केलं गेलं, म्हणून ते पण मोठं कार्यक्षेत्र आलं. हा भाग आपण इथं समजून घेऊया. म्हणजे काय, तर भौतिक प्रकृती काय आहे, तर ते देखील एक कार्यक्षेत्र आहे म्हणजे. आणि मग जीव कोण आहेत, तर त्याचा भोक्ता आहेत म्हणजे, किंवा जीव म्हणजे त्या प्रकृती जी आहे, तर त्या प्रकृतीचा जो भोक्ता आहे त्याला म्हणजे तो जीव आहे असं म्हटलंय. मग ह्यापैकी म्हणजे मग श्रेष्ठ कोण, म्हणजे भगवान तर म्हणजे परम नियंत्रक आहेत, म्हणून मग परम भोक्ता म्हणजे कोण, तर भगवान श्रीकृष्ण. म्हणजे आपण कोण आहोत, तर भोक्ता आहोत. कारण ह्या भौतिक प्रकृतीचा आपण येऊन उपभोग घेतो आणि त्याचबरोबर मग आपल्या शरीरात जे भगवंत स्थित आहेत म्हणजे, तर ते काय करत असतात, ह्या भौतिक प्रकृती शेवटी त्यांचंच नियंत्रण आहे. म्हणजे आपण प्रयत्न करतो ह्या कार्यक्षेत्र मिळतं आपल्याला जे, त्याच्यावर नियंत्रण करण्याचा. म्हणजे मग म्हणजे प्रकृती पण ब्रह्म आहे आणि मग त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणारे जीव म्हणजे आपण सुद्धा ब्रह्म आहे. आणि मग आता ह्या दोघांचा नियंत्रक सुद्धा ब्रह्म आहे थोडक्यात. आपल्याला लक्षात आलं, मग हे सगळं शाश्वत आहे म्हणजे थोडक्यात ब्रह्म म्हणजे. आणि मग म्हणून आणि हे सगळे भगवंतांचीच निर्मिती आहे, पण ह्याचे नियंत्रण वास्तविक नियंत्रण करणारे कोण आहेत, तर भगवंत आहेत. म्हणून मग ह्याला काय म्हटलंय, म्हणजे त्यांना काय म्हटलंय, तर म्हणून ते काय झाले, तर म्हणजे परम भोक्ता किंवा परम नियंत्रक असं आपण म्हणू, म्हणजे सर्वोच्च नियंत्रक. आणि आपण कोण आहोत, तर भोक्ता फक्त, किंवा क्षेत्रज्ञ असं आपल्याला म्हटलं जातं. मग आता क्षेत्रांचे आणि क्षेत्रज्ञांचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथामध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यासहित प्रस्तुत करण्यात आले. आता हे कुठे उल्लेख आहेत आपल्याला कोणी विचारलं, तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की म्हणजे गुरु शिष्य परंपरेनुसार म्हणजे पूर्वाचार्य आपल्याला जे प्रमाण देतात, तर त्यानुसार म्हणजे हे सगळं असं ऋषींनी विविध वैदिक ग्रंथांमधून वर्णन केलेलं आहे. म्हणजे म्हणजे थोडक्यात काय कि वेदांत सूत्रचे संकलक व्यास मुनी आहेत, म्हणजे ते एक महान ऋषी आहेत. आणि मग व्यासदेवांचे पिता पराशर मुनी हे पण महान ऋषी आहेत. मग त्यांनी धर्मशास्त्रामध्ये हे सगळे उल्लेख केलेले आहेत. आणि म्हणून इथे आपण म्हणजे समजून घेऊया की हे सगळं जे ज्ञान आहे, सगळे कारण म्हणजे त्याचे परिणाम किंवा हे त्याच्या मीमांसा जे आहेत ना, त्या सगळ्यांसहित म्हणजे, तर हे सगळं वेदांत सूत्र मध्ये सगळं तथ्यासहित म्हणजे हे सगळं देण्यात आले. मग वेदांत सूत्र जे आहे तर त्याच्यावरूनच वेद संकलित केले, म्हणजे
यांनी व्यास मुनींनी, मग हा भाग आपण इथे समजून घेऊया. आणि मग त्यामुळं मूळ जे वेद आहेत तर त्याच्यामध्ये विशेष करून कंठोपनिषद, आपण हा शब्द लक्षात ठेवूया, त्याच्यात आत्मा परमात्मा आणि आपलं शरीर यातला भेद असा विश्लेषण करून पराशर म्हणजे असं सांगितलंय. म्हणजे मग त्यासाठी पराशर मुनी हे प्रमुख मानले जातात. पहा, पराशर मुनी म्हणजे आपले जे व्यास मुनी आहेत म्हणजे व्यास ऋषी, तर त्यांचे हे पिता म्हणजे त्यांना पराशर मुनी किंवा पराशर व्यास असं म्हणतात. हा भाग आपण लक्षात ठेवूया. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता आपण अभ्यासूया की म्हणजे हे जे ज्ञान आहे तर हे कसं असतं, तर वेगवेगळ्या स्तरावर, म्हणजे आता वेदांमध्ये कसं सांगितलंय तर वेगवेगळ्या स्तरावर हे कसं म्हणजे आहे, तर तो भाग आपण थोडं समजून घेऊया. म्हणजे वेदक शास्त्र जे आहे तर त्यानुसार त्याचं विवरण कसं आहे, ते हे 5 स्तरावर आहे. तर अन्नमय, प्राणमय, ज्ञानमय आणि त्यानंतर विद्यामय आणि आनंदमय. मग हे कसं आहे तर ते समजून घेऊया. मग ह्याला हे तैत्तरीय उपनिषदामध्ये सांगितलंय. मग आता आपण समजून घेतलं की जीवांचं कार्यक्षेत्र जे आहे तर ते म्हणजे आपलं शरीर आहे, आणि मग त्यामध्ये काय असतात, आत्मा आणि परमात्मा म्हणजे हे 2 क्षेत्रज्ञ असतात. हे तर आपण समजून घेतलं, इथपर्यंत आपल्या सगळ्यांना समजले. मग आता तैत्तरीय उपनिषदात काय सांगितलंय तर म्हणजे भगवंतांची शक्तीची एक प्रकट अवस्था, म्हणजे आपण कोण आहोत तर भगवंतांची जी पराशक्ती आहे त्याची प्रकट अवस्था म्हणजे आपण, आणि म्हणजे आपण जीवात्मा आणि भगवंतांच्या अपराशक्तीचं प्रकटीकरण म्हणजे आपण, म्हणजे भौतिक शक्तीचं प्रकटीकरण म्हणजे जी कनिष्ठ शक्ती आहे म्हणजे आपलं शरीर. म्हणून मग भगवंतांच्या शक्तीची एक प्रकट अवस्था म्हणजे अन्नमय्या नावाने जाणली जाते. हा, मग आता हे आपण जाणून घ्यायचं की आपलं म्हणजे शरीर हे अन्नमय, म्हणजे अन्नमय कोश म्हणत त्याला, की अन्नमय स्तर. मग पुढे काय म्हटलंय की जेव्हा परम सत्याचा प्राकृतिक म्हणजे तो साक्षात्कार आहे, म्हणजे प्राकृतिक म्हणजे भौतिक स्तरावर थोडक्यात, म्हणजे आपलं शरीर म्हणजे अन्नमय स्तर. मग पुढे काय होतं की प्राणमय अर्थात प्राणशक्तीमध्ये परम साक्षात्कार आपण करू शकतो. आपल्याला जेव्हा परम सत्याची अनुभूती येते, अन्नमय म्हणजे अन्नमय अनुभूती आपल्याला जेव्हा येते, त्यानंतर मनुष्य काय करतो तर प्राणमय अर्थात प्राणशक्तीमध्ये परम सत्याचा साक्षात्कार, म्हणजेच काय सोप्या भाषेत की आपल्याला आपण शरीर नसून म्हणजे आपण आत्मा आहोत म्हणजे हे समजायला लागतं. म्हणजे आपलं शरीर हे भौतिक आहे हे समजतं फक्त, तर ह्या लेवलला आपण काय जात म्हणजे त्या पुढच्या टप्प्याला काय म्हणायचं, प्राणमय कोश. हा आत्मसाक्षात्कार होऊन आपण प्राणमय स्तरावर जातो, म्हणजे आपल्या म्हणजे जी जीवनशक्ती आहे त्याद्वारे आपलं सगळं हे होत असतं, म्हणजे आपलं सगळं नियंत्रण हे सगळं आपल्याला समजतं म्हणजे थोडक्यात. मग तिथून ज्ञानमय स्तरावर म्हणजे जी अनुभूती होते, मग त्यामुळे काय होतं आपल्याला म्हणजे चिंतन होतो आपलं, आणि ह्या संवेदना तथा संकल्पापर्यंत आपण उन्नत होतो. म्हणजेच काय की आपल्याला समजतं की आपण शरीर नसून आत्मा आहोत आणि आपण भगवंतांचे जीवात्मक अंश आहोत, हे सगळं काही ज्ञान होतं आपल्याला, आणि मग त्याद्वारे आपण उन्नत होतो. आणि मग पुढे काय होतं, आपल्याला ब्रह्म साक्षात्कार होतो, म्हणजे आपण कोण आहोत, भगवंतांचे नित्य अंश आहोत, नित्य दास आहोत, म्हणजे आपण ब्रह्मस्तरावर आहोत. म्हणजे आत्म्याला सुद्धा ब्रह्म म्हटले वेदामध्ये, म्हणून त्यांनी काय म्हटलंय, ब्रह्म साक्षात्कार होतो. म्हणजे ही वैदिक भाषा आहे, थोडीशी आपल्याला समजून घ्यायला अवघड जाईल, पण थोडं सोपं सोपं मी करून सांगायचा प्रयत्न करते की ज्यामुळे त्याचा अर्थ आपल्याला समजू येईल आणि त्या भाषेनुसार त्यातला तत्वज्ञान आपल्याला लक्षात येईल. मग ब्रह्म साक्षात्कार म्हणायचं त्याला, म्हणजे आपल्याला बुद्धीच्या स्तरावर समजतं की मी म्हणजे ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मि जे म्हणतो ना आपण, ते म्हणजे कोण तर मी, म्हणजे तो आत्म्याला उद्देशून म्हटले. मग त्याला म्हणायचं विज्ञानमय, कारण हे विज्ञान आहे ना एक प्रकारचं, म्हणजे हे जे आपण तत्वज्ञान अभ्यासतो म्हणजे काय, भगवत भक्तीचं विज्ञान आहे. आध्यात्मिक स्तरावर जे आपण अभ्यासतोय म्हणजे स्पिरिच्युअल सायन्स म्हणतो आपण, हो की नाही, मग त्याच्यावर आपण समजून घेऊया. मग त्याला म्हणायचं विज्ञानमय स्तर. आणि मग त्या साक्षात्कारामध्ये जीवाला कळतं की आपला म्हणजे मन आणि प्राणापासून भिन्न आहोत, म्हणजे मन आपलं भौतिक आहे, हो की नाही, आपलं प्राण म्हणजे काय आपली जी म्हणजे जीवनशक्ती आहे, त्यानुसार आपल्या शरीरात जो आत्मा आहे आणि आपलं शरीर नसून आत्मा, हे सगळं समजतं आपल्याला. आणि मग हे सगळं वेगवेगळं आहे हे त्याच्या लक्षात येतं, आणि हीच परमोच्च अवस्था, म्हणजे आपण भगवंतांचे अंश आहोत हे समजून घेऊन सगळं ज्ञान आकलन होऊन आपण भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये स्थित व्हायचा प्रयत्न करायला लागतो. म्हणजे तर हे सगळं म्हणजे काय आनंदमय अवस्था. मग ह्याला काय म्हटलंय, ब्रह्म साक्षात्काराच्या ह्या 5 अवस्था आहेत बरे का, म्हणजे आत्म्याला आपले साक्षात्कार होण्याच्या आत्मसा वेदानुसार. म्हणून ह्याला काय म्हटलंय, ब्रह्म
ब्रह्मपुच्छ असं म्हटलंय, किंवा तैत्तरीय उपनिष्ठा असं म्हटलंय. मग ह्या पाच अवस्था आहेत, मग ह्या पाच पैकी अन्नमय, प्राणमय, ज्ञानमय ह्या तीन अवस्थांचा संबंध आपल्या जीवाच्या क्षेत्रांशी येतो, म्हणजे आपल्या भौतिक शरीराशी. आणि ह्या सर्व क्षेत्रांच्या पलीकडे कोण आहे तर परमेश्वर आहेत. म्हणून त्यांना काय म्हटलंय, आनंदमय असं म्हटलंय. म्हणून मग वेदांत सूत्रामध्ये भगवंतांचं वर्णन कसं आहे, आनंदमय भासतात, कळलंय. दिव्य आनंदाचा अनुभव घेण्यासाठी भगवंत काय करतात, त्या स्वतःचा विज्ञानमय, त्यानंतर प्राणमय, त्यानंतर ज्ञानमय आणि अन्नमय अशा अवस्थांमध्ये विस्तार करतात. मग हा भाग आपण इथे समजून घेऊया. म्हणून आपण जे शरीर मिळतं आपल्याला ते आपलं कार्यक्षेत्र आहे, आणि मग ह्या क्षेत्रामध्ये जो जीवात्मा आहे त्याला भोक्ता म्हटले. आणि हे आपण भाग इथे समजून घेऊया. आणि मग जीवन म्हणजे आपण जीव म्हणून जेव्हा आनंदमयामध्ये संलग्न होतो, आनंदमय कोशापर्यंत पोहोचतो म्हणजे तिथे, आणि आनंद प्राप्त करतो, मग तेव्हा आपल्याला काय होईल, पूर्णत्व प्राप्त होईल. म्हणजेच काय, आपण भगवंतांची म्हणजे भगवंतांच्या कृपेस प्राप्त होऊ, थोडक्यात सोप्या भाजेस. म्हणून भगवंत हे कोण आहेत, परमक्षेत्रज्ञ, आणि आपण कोण आहोत तर गौण क्षेत्रज्ञ आहोत. मग हा भाग आपण इथं समजून घेतला. मग असं हे सगळं वेदांत सूत्रामध्ये किंवा ब्रह्मसूत्रामध्ये अधिक म्हणजे असं विश्लेषण करून सांगण्यात आलंय. मग आपल्याला समजण्यासाठी हे थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न केला. आता आपण पुढे जाऊया. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. पंचमहाभूते, मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिये, मन, 5 इंद्रिय, विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य, या सर्वांना त्यांच्या विकारासहित संक्षेपाने क्षेत्र म्हटले जाते. आता इथे चित्रात दाखवलंय हे सगळं, तर ह्याच्यावरून आपल्याला समजून घ्यायला सोपं जाईल. पहा, म्हणजे इथं आता समजून घेऊया की पंचमहाभूतांचं आपल्या किंवा पंचमहातत्वांचं शरीर आहे, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही पंचमहाभूते झाली. मग हे म्हणजे ह्यापासून आपलं शरीर, मग त्यानुसार त्यानंतर कोण, तर मिथ्या अहंकार आणि बुद्धी हे एका झालं. मग त्यानंतर आपले म्हणजे जे अव्यक्त त्रिगुण म्हणजेच काय, तर तत्व, रजस्तम हे जे गुण आहेत तर ते म्हणजे प्रधान म्हटलं जातं त्यांना. मग आपली ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले म्हणजे नाक, डोळे, त्यानंतर म्हणजे कान आणि आपली जीभ आणि त्वचा, मग ही 5 ज्ञानेंद्रिय झाली. मग आपली वाणी, हात, पाय, उपस्थ आणि गुदा ही 5 कर्मेंद्रिय झाली. मग मन कसं आहे, ते सगळ्या इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि इंद्रियांचं स्वामी आहे, म्हणून त्याला अंतर इंद्रिय म्हणायचं, बरं का. म्हणजे अशी म्हणजे ही सगळी इंद्रिय झाली 11. मग शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 इंद्रिय विषय, या इंद्रियांचे जे घोडे आहेत त्यांना बघा, 5 इंद्रिय विषय आहेत, तर ते लक्षात घेऊया. म्हणजे या चित्रावरून आपण लक्षात ठेवूया सगळं. आणि म्हणून मग अशा पद्धतीने किती झाले, 24 झाले. मग ह्या तत्वांचा हा जो समूह आहे ना त्याला म्हणायचं क्षेत्र. म्हणजे आपण जर हे 24 तत्व समजली तर आपण क्षेत्राचं स्वरूप जाणलं म्हणायचं. आणि मग इच्छा, द्वेष, सुख, दुःख हे आपल्या स्थूल शरीर जे आहे तर ते काय आहे, तर आपले या पंचभूत विकार आहेत. आणि म्हणून हे आपण समजून घेतले म्हणजे काय, तर आपली जी जीवन लक्षणं आहेत म्हणजे, तर ती कोणती आहेत, म्हणजे तर ह्या सूक्ष्म म्हणजे आपला जो सूक्ष्म देह आहे म्हणजे त्याला म्हणायचं मन, बुद्धी आणि अहंकार, तर त्यांची ही सगळी म्हणजे ही जीवन लक्षणं जी प्रतीत होतात चेतना आणि म्हणजे ह्याद्वारे, तर ती म्हणजे ही त्यांची प्रकट अवस्था आहे म्हणजे. मग हे आपण समजून घेऊया. मग आता आपण हे जे समजून घेतले 24 म्हणजे जी तत्व आहेत, मग ही जेव्हा अव्यक्त म्हणजे अव्यक्त म्हणजे जेव्हा निर्मिती होते म्हणजे महत्तत्व म्हणजे त्याला म्हटले, तर ती तेव्हा अव्यक्त स्वरूपात असतात. मग जेव्हा भगवंत काय करतात म्हणजे जेव्हा प्रकृती कार्यान्वित करतात, मग त्यावेळेला काय होतं, तर ती व्यक्त होतात. आणि मग ती व्यक्त होतात म्हणजे ते जीवात्मे काय होतात, गर्भस्थ केले जातात प्रकृतीच्या, म्हणजे ती प्रकृती निर्माण केली जाते भौतिक प्रकृती आणि तिच्या योनीमध्ये ही गर्भस्थ केले जातात. मग ते व्यक्त झालेली तत्व असतात, ती जेव्हा गर्भस्थ केली जातात तेव्हा त्याला शरीर धारण म्हणजे शरीर धारण करायला मिळतं. आणि अशा पद्धतीने जीवात्म्याला कार्यक्षेत्र मिळतं आणि त्याद्वारे मग त्याचा क्षेत्रज्ञ म्हणून जीवात्मा म्हणजे इंद्रिय उपभोग आपल्या कार्यक्षेत्राचा घेत असतो. आता हा भाग आपल्याला समजला असेल, आता पुढे जाऊ. हा,
मता, नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणं, पावित्र्य, धैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार रहित जन्म, मृत्यू, जरा, व्याधी इत्यादी सहित दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुले, बाळे इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समाचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात करायचा महत्वाचा स्वीकार करणे आणि परम सत्याचा तत्वज्ञानात्मक शोध हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. म्हणजे काय की आता आपण समजून घेऊया की म्हणजे हे सगळं ज्ञान आहे, तर ह्याच्यातलं एक एक म्हणजे एक एक पैलू आपण समजून घेऊया. तर आता ह्याच्यामध्ये काय, सगळ्यात पहिला गुण तर नम्रता सांगितलाय. म्हणजे काय तर हे सगळं म्हणजे हे जी 24 तत्व आहेत हे म्हणजे सगळं ज्ञान आहे, मग बाकी सगळं अज्ञान आहे भगवंत म्हणतात. मग आता नम्रता म्हणजे काय तर आपण समजून घेऊया की म्हणजे आपल्याला म्हणजे आपण जेव्हा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार करतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीने भक्तिमय सेवा सुरुवात केली त्याची, तर आध्यात्मिक गुरूंचा आपण स्वीकार करणं अतिशय महत्वपूर्ण आहे. मग आध्यात्मिक गुरूंकडे अशा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडे गेल्यावर आपल्या अशा दिव्य जीवनाचा आरंभ होतो. म्हणून मग ज्ञान मार्ग हाच वास्तविक मार्ग आहे. म्हणजे असं बाकी सगळे मार्ग मग तर्कच आहेत नुसते किंवा निरर्थक आहेत, हे आपण समजून घेऊया हा. आणि मग आता ज्ञान मार्गाचं म्हणजे हे करताना आपण म्हणजे ज्ञान मार्गाच्या ह्या साधनांचं म्हणजे आचरण आपण करतो, त्यानुसार जे ज्ञान प्राप्त होतं तर त्यानुसार त्या आचरणात आणण्याचा आपण भौतिक मायातून स्वतःला अलिप्त करायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा मग आपल्यामध्ये कुठले गुण असायला पाहिजेत तर हे सगळे. मग अमानित्व म्हणजे काय तर मनुष्यांना आपल्याला म्हणजे लोकांकडून मान मिळायला पाहिजे असं उत्सुक नाही पाहिजे आपण. म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्याला सतत वाटतं पहा मला सगळ्यांनी मान द्यावा, माझी स्तुती करावी, म्हणजे असं सगळं सन्मान मिळावा. मग आपल्याला कसं माहिती पाहिजे की मी म्हणजे हे काही शरीर नाही आहे. मग असा जो कोणी परिपूर्ण ज्ञानानं जाणतो मनुष्य, मग तो आपल्या शरीरा म्हणजे आपण मनुष्य म्हणजे शरीराच्या संबंधित मान अपमान सुद्धा काय मग त्याच्या दृष्टीनं निरर्थक असतात. म्हणजे अशा भौतिक फसवणुकीच्या पाठी आपण लागायचं नाही, तर आपण काय पाहिजे धर्मनिष्ठ असलं पाहिजे. म्हणजे आपण धर्माचे सगळे सिद्धांत आहेत तर त्यानुसार स्वतःचं म्हणजे अस्तित्व समजून घेतलं पाहिजे की आपण शरीर नाहीये, आपण आत्मा आहोत हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि मग त्याद्वारे म्हणजे हे ज्ञान आपण अर्जित केल्यामुळे आपण असल्या निरर्थक मानापमानामध्ये पडायचं नाही. मग दुसरं म्हणजे काय की म्हणजे तर अहिंसा म्हणजे काय तर आपण साधारणपणे शरीराची म्हणजे कुठल्याही हत्या न करणे असा अर्थ घेतो, पण खरं तर अहिंसेचा खरा अर्थ काय तर इतरांना दुःखात न टाकणं म्हणजे ही अहिंसा आहे. म्हणजे अज्ञानामुळे ह्या भौतिक म्हणजे जगामध्ये लोक दुःखी असतात, म्हणजे देहात्म बुद्धीत म्हणजे आपली जी आहे तर त्याच्यामध्ये फसलेले असतात. म्हणजे ते देह बुद्धी म्हणजे मी हा शरीर आहे, मी असा आहे तसा आहे, हे म्हणजे देह बुद्धी. मग त्यामुळे काय होतं ही सारखी संसार जी सुख असतात म्हणजे उन्हाळा पावसाळ्यासारखे ते भोगत असतात. मग जोपर्यंत तो आध्यात्मिक ज्ञानाच्या स्तरावर उन्नत होत नाही म्हणजे तोपर्यंत ही हिंसाच करत असतो. मग वास्तविक म्हणजे जे काही ज्ञान आहे ना तर त्याचा प्रसार करण्यास म्हणजे असं जे ज्ञान आहे तर त्याचा प्रसार करण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. जर मला समजलंय तर मला इतरांचं अज्ञान कसं दूर होईल हे प्रयत्न केले पाहिजेत की जेणेकरून ते सुद्धा म्हणजे जे अज्ञानी लोक आहेत ह्या भवबंधनातून मुक्त होतील, ह्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि हीच खरी अहिंसा मानली आहे बघा म्हणजे भगवद्गीतेमध्ये, किंवा हीच खरी वेदांनी अहिंसा मानली आहे. म्हणजे इतरांना आपण त्यांचं अज्ञान दूर करून त्यांना ह्या भवबंधनातून मुक्त होण्यासाठी म्हणजे प्रवृत्त व्हायला प्रयत्न करणं म्हणजे अहिंसा आहे. मग आता आपण कसं सहनशील असलं पाहिजे, मग त्याचं उदाहरण काय तर आपण पहा इतरांकडून होणारा अपमान जरी झाला तरी तो आपण सहन केला पाहिजे. मग जेव्हा आपण आध्यात्मिक ज्ञानासाठी प्रगती करायला प्रयत्न करतो, हा माताजी तो चार्ट घेतला तरी चालेल, तिथे मुलांना म्हणजे तिथे समजायला सोपं जाईल सगळ्यांना. हा, तर हे मुद्दे असे ओळीनं दिलेले आहेत तिथे. तर मग आता म्हणजे ते वाचून त्यांना कळेल पण सर्वांना. मग आता आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करणार करताना आपल्याला असं होईल की आपल्याला अपमानाला सामोरं जावं लागेल, मग हे सगळं अपेक्षित आहे.
आणि भौतिक प्रकृतीची रचनाच अशी केली गेली आहे की इथं अपमान, क्लेश, दुःख, कष्टदायक जीवन असं सगळं सहन करावं लागलं, म्हणजे किंवा करावं लागतं. म्हणजे भौतिक प्रकृतीतलं जीवन क्लेशदायक आहे. म्हणजे भक्त प्रल्हादांना पहा, म्हणजे 5 वर्षाचेच होते ते, पण त्यांना किती क्लेशदायक जीवन वडिलांच्या विरोधामुळे म्हणजे सहन करावं लागलं, किती यातना भोगाव्या लागल्या. मग त्यांनी आणि मग एवढं करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी त्याच्या वधाचा पण प्रयत्न केला, म्हणजे स्वतःच्या पित्यांनी. मग प्रल्हादांनी तर सर्व काही सहन केलं. मग आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती करताना असे सगळे अडथळे येणार आहेत, म्हणून आपण सहनशील असण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि दृढ निश्चयाने अगदी ठामपणे आपण प्रगतीपथावर जाण्यासाठी अग्रेसर असलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. मग आता अर्ज म्हणजे काय, आपण एकदम निष्कपट असलं पाहिजे, म्हणजे आपण इतकं प्रांजळ असायला पाहिजे की एखाद्या शत्रूला सुद्धा आपण वास्तविक सत्य काय ते अत्यंत निर्भयपणे सांगू शकू. मग आता दुसरं म्हणजे काय की आचार्य प्रश्न, म्हणजे काय आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार करायचा आपण, म्हणजे काय तर आध्यात्मिक गुरूंना स्वीकारणं आपण अपरिहार्य, म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय तर आपल्याला या भगवत भक्तीच्या विज्ञानात प्रगती करता येणार नाही. म्हणून आपण अत्यंत विनम्रपणे भगवंतांच्या विषयीचा अगदी तोच आदर ठेवून गुरूंना शरण जाऊन त्यांची सेवा करायची. की काय होतं, आपण जी सेवा करतो त्यामुळे शिष्यावर गुरु आपला कृपा वर्षाव करतात आणि त्या कृपेस आपण प्राप्त म्हणजे त्या कृपेस आपण प्राप्त होण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे गुरु कोण असतात, तर श्रीकृष्णांचे प्रामाणिक प्रतिनिधी असतात. मग ते आपल्या शिष्यावर जेव्हा कृपा वर्षावासा करतात तेव्हा काय होतं, एखाद्या शिष्याची पात्रता नसली, क्षमता नसली जरी तरी सुद्धा त्याची तात्काळ गुरुकृपेमुळे प्रगती होते. म्हणजे इतकं गुरुकृपेचं महत्व आहे पहा, म्हणजे भगवंतच त्या माध्यमातून आपल्यावर कृपा करत असतात आणि मग त्यामुळे शिष्य अगदी सहज, जे इतरांना अवघड आहेत ते सगळ्या नियमतत्वांचं पालन करायला त्याला सोपं जातं आणि नसलेलं ज्ञान सुद्धा त्याला प्रदान करतात आणि त्याचा उद्धार करतात गुरु. म्हणून आपण काय करायचं, म्हणजे आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्याला आचार्य उपासना म्हटलंय, तर असं ज्ञान प्राप्त करायचा प्रयत्न करायचा. मग आता स्वच्छता किंवा शौच म्हटलंय म्हणजे काय, तर आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती आपल्याला करायची तर अंतर्बाह्य आपल्याला स्वच्छ असणं आवश्यक आहे, म्हणजे शुचिर्भूतता. मग आता आंतरिक आणि बाह्य स्वच्छता, मग शरीराची आपण स्वच्छता ठेवू, म्हणजे काय की आपण स्वच्छ अंघोळ स्नान करू किंवा आपण दंतधावन करू, म्हणजे आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेऊ, नख कापू व्यवस्थित, आपले केस व्यवस्थित ठेवू, म्हणजे आपण सगळं जे काही आपल्याला स्वच्छता ठेवता येईल ती ठेवू आपण आणि ठेवतोच आपण, हो की नाही. मग ही आपण ही बाह्य स्वच्छता झाली. आंतरिक शुचीसाठी किंवा स्वच्छतेसाठी आपण काय करणार आहोत, तर आपण कृष्णचिंतन केलं पाहिजे. म्हणजे आंतरिक स्वच्छतेचा सगळ्यात सोपा आणि अत्यंत सर्वश्रेष्ठ मार्ग कुठला, तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा जप आपण, हा महामंत्राचा जप आपण करायचा आणि मनावर साचलेली जी पूर्व कर्मांची जी काही धूळ आहे ती आपण सगळी सगळी झटकून टाकायची, ती निघून जाते या महामंत्राच्या जपामुळे. आणि म्हणून तो जप आपण करायचा प्रयत्न जास्तीत जास्त केला पाहिजे. आता स्थैर्य म्हणजे काय, स्थैर्य किंवा स्थिरता, तर आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची असेल आपल्याला तर आपण अत्यंत दृढ आणि निश्चयी पाहिजे बरं का. म्हणजे अशा दृढ आणि ठाम निश्चयाशिवाय आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती होत नाही. म्हणजे म्हणजे आपल्या आत्म्याचा म्हणजे आपण म्हणतो ना आत्मविनिग्रह, म्हणजे काय की आध्यात्मिक प्रगती करता जे काही हानिकारक किंवा प्रतिकूल म्हणायचं त्याचा स्वीकार आपण बिलकुल करायचा नाही. आणि ज्या गोष्टींची आपण म्हणजे आवश्यकता आहे आध्यात्मिक प्रगती, म्हणजे ज्या आपण एखाद्या गोष्टीची म्हणजे सवय लागते आपल्याला, अशा वेगवेगळ्या सवयी असतात की नाही आपल्याला, तर मग त्या म्हणजे ज्या आध्यात्मिक प्रगतीला बाधक आहेत तर अशा गोष्टींचा आपल्याला त्याग करता आला पाहिजे. मग इस्कॉन मध्ये आपल्याला 4 रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल्स जी सांगितली जातात किंवा शास्त्रसंमत आचरण आहे ते खरं तर, म्हणजे म्हणून सांगितलं जातं की काय सांगितलं जातं, तर आपण काय केलं पाहिजे, अहिंसा म्हणजे मांसाहार नाही करायचा, त्यानंतर काय सांगितलं तर सत्यता म्हणजे योग्य मार्गाने अर्थार्जन करायचं, म्हणजे काय दुकार वगैरे ह्या मार्गाने करायचं नाही, म्हणजे खेळायचं नाही दुकार, म्हणजे अर्थार्जन करायचं, मग ते सत्यता झालं. त्यानंतर तिसरं काय आहे की आपण शौच किंवा स्वच्छता, म्हणजे काय की आपलं अंतर्बाह्य शरीर स्वच्छ ठेवायचा प्रयत्न, म्हणजे अल्कोहोल किंवा व्यसनाधीनता धूम्रपान असं काही नको, तर हे म्हणजे आपल्या शरीराची स्वच्छता किंवा शौच झाला. आणि चौथं म्हणजे काय, तर तपस्या आणि शौच मी आलं की ते आपण कुठलाही अवैध संबंध असे ठेवायचे नाही ग्रस्त जीवनामध्ये. हे म्हणजे काय आहे, म्हणजे
तर ही धर्मतत्व आहेत, ती शास्त्रसंमत आहेत आणि म्हणून ती इस्कॉन मध्ये सांगितली जातात. मग अशी जी आध्यात्मिक प्रगतीस म्हणजे म्हणजे ज्या गोष्टी आवश्यक आहेत तर त्या आपण स्वीकारायच्या, आणि ज्या बाधा आणतात म्हणजे आपल्याला काही सवयी असते म्हणजे कुठल्या तर म्हणजे ह्या म्हणजे काय करायच्या, आपण त्यागायच्या. मग हेच खरं वैराग्य, किंवा आपण चहा कॉफी घेऊ नये असं, तर मग हा इंद्रिय चा संयम आहे, इंद्रिय निग्रह आहे, किंवा कांदा लसूण म्हणजे हे तमोगुणी आहेत. आणि त्या आपण कसं आपल्याला सत्वगुणात जाय, शुद्ध सत्वगुणात हो की नाही, सत्वगुणात गेल्यानंतर आपण शुद्ध सत्वगुणात जाऊ. म्हणून मग कांदा लसूण सुद्धा आपल्याला वर्ज्य म्हणजे करण्याचा भाग म्हणजे करायला असं म्हणजे सांगितलं जातं. म्हणजे मग हे सगळं काय आहे तर आपले इंद्रिय इतकी बळ आहे आणि ती साठी उत्सुक असतात. मग इंद्रियांच्या अशा अनावश्यक मागण्या आपण बिलकुल पुरवायच्या नाहीत. आणि मग शरीर सुस्थितीत ठेवण्यासाठी काय, तर इंद्रिय तृप्ती अशी म्हणजे अशी करायला म्हणजे अशी करावी की जेणेकरून म्हणजे आपण आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा प्रगती करण्याचं कर्तव्य म्हणजे असं करू शकू. म्हणजेच काय की आपलं आता उदाहरण घेऊ की अनियंत्रित इंद्रिय म्हणजे आपली जीभ किंवा जिव्हा. मग आता जिभेवर नियंत्रण आपण करू शकलो तर इंद्रियांना संयमित करू शकतो हो की नाही. मग जिभेचं काम आहे चव घेणं आणि बोलणं, ही दोन कार्य. मग आपण जर नित्य नियमाने रोज आपल्या जिभेला कृष्ण प्रसादाचं सेवन करण्यामध्ये गुंतवलं आणि हरे कृष्ण महामंत्राचं जप किंवा संकीर्तनामध्ये संलग्न केलं, तर निश्चितच म्हणजे ती काय होईल, कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य होईल. मग डोळ्यांचं सांगायचं झालं तर श्रीकृष्णांचं सुंदर विलोभनीय श्याम सुंदर रूप आहे हे पाहायचा आपण प्रयत्न केला तर किती म्हणजे म्हणजे नेत्रांचं आपल्या किती छान म्हणजे भक्तिमय प्रेमे सेवा होईल ना, ती नेत्रांचं संयमीन होईल. मग कानांद्वारे आपण कृष्ण कथा ऐकल्या, कृष्णांचं भजन ऐकलं, कीर्तन ऐकलं, तर ते काय होईल, कानांनी आपल्या म्हणजे कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलेलं कार्य किंवा म्हणजे आपलं संयम होईल त्याद्वारे इंद्रियाचं. मग आपल्या नासिकेद्वारे श्रीकृष्णांना अर्पण केलेल्या फुलांचा सुवास घेतला, मग हाच भक्तिमय सेवेचा मार्ग आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण समजून घेऊया की भगवद्गीता म्हणजे फक्त भक्तीचं म्हणजे विज्ञानाचंच असं म्हणजे भक्तिविज्ञानच असं नाहीये, तर भगवद्गीतेमध्ये भक्तिमय सेवा कशी करायची तर हे सुद्धा सांगितलंय. हेच उद्दिष्ट आहे आणि हेच तर आपल्या जीवनाचं उद्दिष्ट असतं म्हणजे की भक्तिमय प्रेममय सेवा काय करायची. म्हणजे भगवद्गीतेमध्ये पहा भक्ती योगा व्यतिरिक्त कुठला विषयच नाहीये आपण जर समजून घेतलं तर. मग हा भाग इथे आपण समजून घेऊया. मग आता इथे काय सांगितलंय की आपल्याला म्हणजे खोट्या अहंकारात म्हणजे खोटा अहंकार जो आहे तर तो म्हणजे अनुपस्थिती असं म्हटलंय मुद्दा. म्हणजे काय की मिथ्या अहंकार म्हणजे काय की आपल्याला वाटतं म्हणजे मिथ्या म्हणजेच खोटा अहंकार म्हणजे आपण स्वतः देह आहोत असं मानणं म्हणजे मिथ्या अहंकार. मग आपण कोण आहोत तर देह नसून आपण आत्मा आहोत. मग हे जाणणं म्हणजे आपला वास्तविक अहंकार की जो प्रत्येकामध्ये असला तरी तो इष्ट आहे. म्हणजे तर मग अहंकार हा नेहमी असतो सगळ्यामध्ये पण तो कसा आहे असायला हवा, तर मी देह नसून आत्मा आहे हा म्हणजे वास्तविक अहंकार, तो असला तरी चालेल. पण मिथ्या अहंकार हा निंद्य आहे की तो म्हणजे काय आहे की मी म्हणजे देह आहे असं आपण मानणं. म्हणून खरा अहंकार निंद्य नाही आहे. मग हा भाग आपण इथे समजून घेऊया. म्हणजे अहम ब्रह्मास्मी असं म्हटलंय म्हणजेच काय, अहम भाव आत्मसाक्षात्काराच्या मुक्तावस्थेमध्ये पण असतोच म्हणजे. पण हा अहंभाव म्हणजे अहंकार, पण हा अहंभाव आपल्या जर नश्वर शरीरासाठी जे नष्ट होणार आहे आपल्या मृत्यूसमयी त्या संदर्भात जेव्हा योजला जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं, मिथ्या अहंकार म्हणायचं. म्हणून आपण हा भाग इथं समजून घेतला पाहिजे. आणि जेव्हा अहंभाव हा सत्यत्वाच्या संदर्भात म्हणजे आपण मी म्हणजे हे कोण आहे तर देह नसून आत्मा आहे म्हणजे हे सत्य आहे, परम सत्य आहे, आपण भगवंतांचे अंश आहोत, मग हे वास्त म्हणजे मग त्याला म्हणायचं वास्तविक अहंकार. मग हा आपण समजून घेतलं पाहिजे. मग बऱ्याचदा काही म्हणजे असे तत्वज्ञानी लोक म्हणतात की आपण अहंकार त्यागा अहंकार त्यागा, पण आपण वास्तविक अहंकार कधी त्यागूच शकत नाही. अहंकार म्हणजेच स्वरूप आपलं. मग आपण काय केलं पाहिजे, देहात्म बुद्धीचा त्याग केला पाहिजे. म्हणजेच काय, देहात्म बुद्धी कशामुळे प्राप्त होते, हा जो मिथ्या अहंकार आहे त्यामुळेच तर आपण देहात्म बुद्धीच्या अधीन होतो. म्हणजे आपण हे समजून घेतलं पाहिजे की जन्म मृत्यू जरा व्याधी यापासून होणार दुःख आपण म्हणजे जेव्हा समजून घेतो आणि मग ह्या सगळ्या ज्या म्हणजे दुःखाचा आपण विचार जेव्हा करतो
मग त्यावेळेला आपण निराश न होता, म्हणजे ह्या भौतिक जीवनाविषयी आपण निराश न होता आध्यात्मिक जीवनासाठी, म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये उन्नत होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मग हेच तर भगवत भक्तीचं विज्ञान आहे की गीतेमध्ये आपण अभ्यासतो आहोत. आता आपण पुढचा मुद्दा घेऊया. तर आता इथे काय म्हटलंय की म्हणजे पत्नी मुलं कुटुंब इत्यादी कोणाशी बंधन नाही, म्हणजे याला पुत्रदार ग्रहादिशु म्हटले. म्हणजे काय की आता मला म्हणजे पुत्र किंवा पत्नी घर म्हणजे असं सगळं जे आहे म्हणजे किंवा द्रव्य म्हणजे धन याच्याविषयी अनासक्ती, याचा अर्थ म्हणजे काय की आपण असं नको समजायला की आपल्याला त्यांच्याविषयी भावना प्रेम असं काही नकोच हवंय. म्हणजे आपल्या मुलाबाळाविषयी कुटुंबाविषयी आपल्याला म्हणजे स्वाभाविक आहे की प्रीती प्रेम आपल्या हृदयात असणार आहे, पण आध्यात्मिक प्रगतीसाठी ते जर अनुकूल नसतील प्रतिकूल असतील तर आपण त्यांच्यावर आसक्त असता कामा नये. म्हणजे घर सुखी बनवण्याचा सर्वात कृष्ट मार्ग काय की कृष्ण भावना, म्हणजे संपूर्ण घर जर कृष्ण भावना भावित असेल तर आपण घर सुखी बनवू शकतो की नाही. म्हणजे कृष्ण भावनेचा तो अत्यंत सोपा मार्ग आहे की केवळ महामंत्राचा जप करून कृष्ण प्रसाद ग्रहण करून जर कुटुंब आणि सर्वजण सुखी असतील तर निश्चितच ते चांगलं आहे. म्हणजे किंवा भगवद्गीता भागवतांसारख्या ग्रंथांसारखी चर्चा झाली, अर्चविग्रहांची आराधना, त्या संदर्भात घरातली सदस्य मदत तर करतात, तर अशा सगळ्या गोष्टी ह्या चार करून मनुष्य सुखी होईल. म्हणून आपण आपल्या कुटुंबातल्या लोकांना सदस्यांना असं प्रशिक्षण द्यायचं, सकाळ संध्याकाळ एकत्र बसून आपण महामंत्राचं सगळे मिळून जप करू शकतो. म्हणजे एक प्रकारे कृष्ण भावनेचा विकास करण्यासाठी आपण या चार तत्वांचं आचरण करून आपली कौटुंबिक घडी कशी बसवता येईल असा प्रयत्न करायचा. पण जर कौटुंबिक जीवनाचा त्याग करून म्हणजे त्यासाठी असं काही कुणी कौटुंबिक जीवन असं त्यागून आणि आध्यात्मिक जीवनामध्ये मला साधना करायची आहे भक्ती साधना म्हणून असं सगळं त्यागून संन्यास घेऊन असं कुठे जंगलात जाऊन बसायची बिलकुल गरज नाहीये. तर आपल्या गृहस्थ जीवनामध्ये सुद्धा आपण हे सगळं करू सगळी कर्तव्य कर्म करत करू शकतो. म्हणून कौटुंबिक जीवन मात्र म्हणजे इथं हा भाग समजून घेऊया, तर कौटुंबिक जीवन मात्र आध्यात्मिक जीवनासाठी अनुकूल नसेल, खूप क्लेशदायक कष्टप्रद असं बनलं असेल तर मात्र गृहस्थाश्रमीय जीवनाचा त्यांनी त्याग केला तरी चालेल, म्हणजे असं सांगण्यात आलं शास्त्रानुसार. मग अर्जुनांना म्हणजे अर्जुनाप्रमाणे म्हणजे आपण हे समजून घेऊया की साक्षात्कार होण्यासाठी किंवा म्हणजे सेवा करायची असेल मनुष्याला तर आपण अर्जुनाप्रमाणे म्हणजे भगवंतांची कृपेस प्राप्त होण्यासाठी किंवा भगवंतांचा साक्षात्कार प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष कृपेस प्राप्त होऊन भगवत प्राप्ती होऊन म्हणजे अर्जुन आपल्या म्हणजे म्हणजे करायची वेळ तरी सुद्धा आपण डगमगलं नाही पाहिजे. म्हणजे अर्जुनांना स्वजनांना मारायची इच्छा नाही कारण ते ना काय समजत होते आपले देह समजत देह संबंधी म्हणजे ते कुटुंबीय आपल्या भगवत साक्षात्कारामध्ये अडथळा आहेत असे त्यांना वाटत होते, पण भगवंतांनी त्यांचं हे सगळं समजून पहा आणि मग त्यांनी काय केलं हे सगळं समजल्यावर म्हणजे आपले कुटुंबीय हे कोण आहेत तर आपले म्हणजे स्वजन जे आहेत तर ते भगवत साक्षात्काराच्या म्हणजे या मार्गामध्ये खरे तर अडथळा आहेत म्हणजे हे त्यांना समजून आला भाग. आणि म्हणून त्यांनी काय केलं मग त्यांच्या आदेशांचा आज्ञांचा स्वीकार केला आणि म्हणून सगळ्या परिस्थितीत म्हणजे आपण कुटुंब म्हणजे जे आपलं कुटुंब आहे किंवा त्याच्या आसक्ती आहेत तर त्यांच्या सुखदुःखापासून अनासक्त असलं पाहिजे. म्हणजे काय होईल त्यामुळं आपण म्हणजे त्याद्वारे आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकतो, म्हणजे हा भाग आपण इथं समजून घेतला. मग आता पुढचं काय आहे मुद्दा की आपली म्हणजे चित्त वृत्ती कशी आहे, म्हणजे अगदी चित्त वृत्ती म्हणजे तर त्याचं वर्णन आपण आता इथे समजून घेऊया. म्हणजे काय की आपण इथे हा भाग समजून घेणार आहोत की आपण नवविधा भक्तीद्वारे म्हणजे अशा पद्धतीने आपलं जर आध्यात्मिक जीवनात स्थिर म्हणजे आपण असलो तरी आपण म्हणजे अशा कुठल्याही गोष्टीमुळे विचलित न होता अखंड भक्तिमय सेवेचं आचरण आपण करायचा प्रयत्न केला पाहिजे. मग नवविधा भक्तीचे पण आपण प्रयत्न करायचे, कीर्तन श्रवण पूजन वंदन म्हणजे सगळे नऊ प्रकार आपण अभ्यासलेत आतापर्यंत आणि भक्तीचं अनुसरण करायचं. मग आता आध्यात्मिक जीवनामध्ये आपण जेव्हा रुळतो तेव्हा काय होतं त्याला लोकांचे जे आपले जे असतात म्हणजे भौतिक जगातले संसारात त्यांची संगतीत राहणं आवडत नाही,
कारण ते सगळं त्याला विरुद्ध वाटतं. मग असा कुसंग टाळला पाहिजे. आपण एकांतात राहण्याकडे आपला किती कल आहे हे आपलं आपण पाहायचं, म्हणजे आपली परीक्षा घ्यायची. आपण स्वतःला असं सतर्क ठेवून आपल्याला आपलं आत्मपरीक्षण आपण म्हणतो ना असं करत राहायचं. म्हणजे साहजिक भक्ताला काय होतं, तर आपल्याला आपण आध्यात्मिक जीवनामध्ये दृढ व्हायला लागलो किंवा भक्तीमध्ये अग्रेसर व्हायला लागलो की आपल्याला उगाच म्हणजे मैदानावर जा, खेळा, टीव्हीवरची मॅच बघा किंवा चित्रपट पाहायचा, सार्वजनिक उत्सव समारंभ साजरा करायला, अशा कुठल्याही गोष्टीत म्हणजे असं फारसं स्वास्थ्य उरत नाही पा. आणि कारण हे सगळं करणं म्हणजे कालापय वाटतो. मग हे जाणतो तो असा व्यक्ती, आणि किंवा लैंगिक जीवन आहे किंवा इतर विषयांचा अभ्यास करणारे अनेक विद्वान संशोधक किंवा तत्वज्ञानी आहे, म्हणजे हे सगळं आहे. पण भगवद्गीतेनुसार म्हणजे हे सगळं संशोधन काय, तर्क, म्हणजे हे सगळं तर्कशास्त्र आणि अर्थ, म्हणजे हे सगळं संशोधन किंवा हे सगळं तर्कशास्त्र कसं आहे, तर अर्थही नाही. या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत, हे त्याला पटतं, समजतं, आणि मग तो काय करतो, तर भगवद्गीतेनुसार आपण म्हणजे विवेकाद्वारे म्हणजे काय, तर अशा म्हणजे चिंतनपूर्ण विचारांद्वारे आपलं आत्मस्वरूप काय, आपली प्रत्यक्ष स्वरूप स्थिती काय आहे ही समजून घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो. मग आपण आत्मज्ञान प्राप्तीचे प्रयत्न करतो. मग हे आपण प्रयत्न केले पाहिजेत. मग आता अखंड भक्ती सेवा म्हणजे काय, तर आपण भक्तियोगाचं आचरण करणं महत्वाचं. म्हणजे तर आत्मा परमात्मा काय हा संबंध आपण समजून घेतला, आणि तो समजून घेतल्याशिवाय म्हणजे निदान भक्तियोगाच्या संदर्भात तरी जीव आणि परमात्मा हे एकच असू शकत नाहीत. मग ह्या संबंधांचा आपण विचार केला पाहिजे. आणि हे जेव्हा समजतं त्यावेळेला म्हणजे हा आपला शाश्वत संबंध जेव्हा समजतो, म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा, आणि त्याविषयी जी सेवा आहे ती पण कशी आहे, शाश्वत आणि नित्य आहे, आपण जी करायची ती भगवंतांची, हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा भक्तियोग पण कसं आहे, हा शाश्वत आहे हे आपल्याला समजतं. आणि मग ह्या तत्वांसाठी कसं आपण दृढ निश्चयी असलं पाहिजे. मग हा भाग आपण इथं समजून घेतला. मग आता आपण हे समजून घेऊया की आपण अशा निर्जन ठिकाणी राहण्याची किंवा अशा म्हणजे ठिकाणी म्हणजे अशी अशी जी राहण्याची आकांक्षा, तर ह्याचा अर्थ काय, तर म्हणजे आपलं मग असं होतं की आपण साधारण मी आत्ता वर्णन केलं तसं म्हणजे सगळ्यांपासून वेगळं अलिप्त असं राहतो. म्हणजे त्याला विविक्त म्हणजे देका सेवितम असं म्हटलंय. म्हणजे काय, तर आपण भौतिकवादी लोकांमध्ये जास्त मिसळत नाही किंवा भक्तांच्या सहवासातच राहतो. म्हणजे आणि त्याद्वारे आपण काय करतो की भगवंताचे म्हणजे जास्तीत जास्त संग करायचा प्रयत्न करतो. आणि हे म्हणजे भगवत भक्तीमध्ये सतत संलग्न आपण व्हावंसं वाटतं. मग हीच ज्ञान म्हणजे ही आपली पहिली पायरी आहे. म्हणजे आणि त्याद्वारे मग हळूहळू आपण म्हणजे एक एक पायरी चढत जाऊन म्हणजे एक एक आत्मसाक्षात्काराचे हे टप्पे हे ओलांडून जातो. मग अशा पद्धतीनं आपण हे सगळे प्रयत्न करायचं. मग ह्यालाच काय म्हणायचं, वास्तविक ज्ञानाचा प्रारंभ म्हणताय. म्हणजे अमानित्व किंवा विनम्रतेपासून हा झाला पाहिजे. म्हणजे काय, विनम्र म्हणजे अगदी नम्रता आपल्यामध्ये असली पाहिजे. आपण भगवंतांच्या अधीन आहोत आणि भगवंतांशी आपण विद्रोह करून ह्या मायेच्या अधीन होतो हे सत्य जाणलं पाहिजे आपण. आणि त्याद्वारे आपण दृढ विश्वास ठेवून भगवंतांच्यावर त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये संलग्न व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. मग हे सगळं म्हणजे काय, खरं वास्तविक ज्ञान आहे. बाकी सगळं काय जे काही आहे ते सगळं अज्ञान आहे असं भगवंत म्हणतात. मग आता आपण पुढे जाऊया. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो. जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादि आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणांच्या पलीकडे आहे. म्हणजे काय की आता ज्ञेय म्हणजे काय, तर जे म्हणजे जाणून घेण्यासारखं जे असतं म्हणजे, तर ते म्हणजे ज्ञेय. म्हणजे म्हणजे तर मग याचा अर्थ काय, ज्ञेय म्हणजे काय, आता आपण जाणून काय घ्यायचंय, तर आपण आत्मा आणि जे काही आहे परमात्मा ह्यांचं वर्णन, मग हे आपण समजून घेणं म्हणजे क्षेत्रज्ञांचं ज्ञान म्हणजे. आणि मग हे समजून घेणं म्हणजेच काय आहे, तर ते ज्ञेय आहे. म्हणजे आपल्या ज्ञानाचं उद्दिष्ट किंवा जाणून घेण्यासारखं काय आहे ज्ञानाने, म्हणजे ज्ञेय. म्हणजे तर मग ते म्हणजे काय, तर आत्मा परमात्मा विषयी जाणून घेणं. आणि ह्या दोनच्या ज्ञानानं म्हणजे ह्या दोन्ही विषयी ज्ञान घेतल्यामुळे काय होणार आहे, आपण अमृतमयी जीवनाचा आस्वादन घेऊ शकतो. म्हणजेच काय की आपण दुसऱ्या अध्यायात अभ्यासलं की आपण जीव म्हणजे नित्य आहोत, भगवंतांचे दास आहोत. मग ह्याचे म्हणजे हे म्हणजे जर हे आपण समजून घेतलं
तर मग जीव हा भगवंतांपासूनच म्हणजे व्यक्त केलाय, म्हणजे तर मग हे आपल्याला समजतं की आपण भगवंतांचे जीवात्मक अंश आहोत. आणि मग भगवंत कसे आहेत, परमात्मा रूपामध्ये आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असतात. म्हणून भगवंत कोण आहेत, प्रधान क्षेत्रज्ञ म्हटले, किंवा त्रिगुणांचे स्वामी म्हणजे असे उल्लेख आहेत स्मृतीमध्ये, किंवा म्हणजे अशा वेगवेगळ्या म्हणजे उपनिषदांमध्ये त्याचा उल्लेख आहे. म्हणजे श्वेत श्वेता तरुपनिषदामध्ये असं म्हटलंय, भगवंतांच्या परमात्मा स्वरूपाचं असं वर्णन केलेलं आहे की प्रधान क्षेत्रज्ञ पतिर गुणेश, म्हणजे भगवान प्रधान क्षेत्रज्ञ असून त्रिगुणांचे स्वामी, मग असे सगळे उल्लेख. मग हे सगळं ज्ञान घेणं म्हणजेच काय, आणि पुढे काय म्हटलंय की दासभूतो हरेरेव नान्यस्यैव कदाचन, म्हणजे जीव नित्यनित्यांतर भगवंतांचे सेवक आहेत, म्हणजे इतकी पुष्टी मिळते पहा. म्हणून मग आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण भगवंतांचे नित्य दास आहोत, आणि भगवंत परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयात स्थित असतात, आणि आपण आपले ते स्वामी आहेत म्हणजे. आणि मग हे जो काही समजून घेतो मग म्हणजे तर मग हे सगळं जे आहे, तर हे सगळं ज्ञान घेतल्यामुळं आपण अनादि आणि माझ्या आधी नसणारे ब्रह्म, म्हणजे काय, चैतन्य महाप्रभूंनी आपल्या शिकवणीमध्ये म्हणजे शिकवणीच्या दिल्यात, मार्गदर्शनाची केली, तर त्यामध्ये ह्या सगळ्याची पुष्टी केली. तर चैतन्य महाप्रभू म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहेत. मग ते काय म्हणतात की हा ब्रह्म शब्द जो आहे ह्या श्लोकामध्ये, तो म्हणजे आपल्यासारख्या जीवाला म्हटलंय बरं का, ब्रह्म म्हणजे वेदांमध्ये असं ब्रह्म हा आपल्यासारख्या जीवात्म्याला उद्देशून उच्चारला जातो शब्द. मग इथे हा शब्द आपण ह्या शब्दाचा अर्थ तसा घेऊया. मग म्हणजे आपण हे जाणून घेतलं पाहिजे की जीव कसा आहे, तो आनंद ब्रह्म नाही, तो विज्ञान ब्रह्म आहे. आणि परब्रह्म म्हणजेच कोण, भगवंत स्वतः पुरुषोत्तम परब्रह्म. म्हणजे आपण ब्रह्म तर भगवंतांना काय म्हटलं जातं वेदांमध्ये, उद्देशून परब्रह्म, म्हणजे परब्रह्म न म्हणता परब्रह्म, म्हणजे सर्वश्रेष्ठ ब्रह्म स्वरूप असलेले कोण, भगवंत. मग भगवंत कोण आहेत, तर आनंद ब्रह्म आहेत. म्हणजे आपण जे आता 5 टप्पे अभ्यासले, तर विज्ञान ब्रह्म म्हणजे त्या पातळीपर्यंत, विज्ञानमय स्तरापर्यंत आपल्याला समजतं हे सगळं, हो की नाही. आणि मग त्याच्या पलीकडेही भगवंत आहेत, म्हणजे कोण, आनंद ब्रह्म स्तरावर. म्हणून आपण काय करायचं, भगवंतांची प्राप्ती किंवा भगवंतांशी युक्त व्हायचं म्हणजे काय, तर भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण त्या आनंदमय स्तरापर्यंत म्हणजे भगवंत प्राप्तीपर्यंत म्हणजे पोचायचं, म्हणजेच भगवंत प्राप्ती किंवा भगवंतांच्या कृपेस प्राप्त व्हायचं. मग हा भाग इथं आपण समजून घेतला. मग आता आपण पुढे जाऊ. सर्वेन्द्रिय गुणाभासं सर्वेन्द्रिय विवर्जितं असक्तं सर्वभूतैव निर्गुणं गुणभोक्तुं च. परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्त आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामी आहे. आता परमात्मा म्हणजे कोण आहे, तर भगवंत आहेत. मग आता पहा, भगवंत जरी या सगळ्या आपल्या इंद्रियांचे उगमस्थान असले तरी त्यांची इंद्रिय काही आपल्यासारखी भौतिक नसतात. म्हणजे मग जीवात्म्याला म्हणजे कसं, तर आध्यात्मिक इंद्रिय असतात, परंतु काय होतं, आपण बद्ध जीवनामध्ये जेव्हा येतो तेव्हा आपल्याला काय होतं, भौतिक तत्वांनी म्हणजे ह्या आच्छादित होतो. म्हणजे आपलं भौतिक शरीर आहे, म्हणजे आपलं स्थूल देह, आणि त्यानंतर आपला सूक्ष्म देह, म्हणजे हे सगळं भौतिक आहे, आणि त्याच्या पलीकडे म्हणजे त्याच्या पलीकडे आपला आत्मा आहे. म्हणजे हे आच्छादित होतो आपण ह्या भौतिक तत्वाने. आणि म्हणून काय होतं, तर इंद्रिया म्हणजे जे इंद्रिय आहेत, मग ती कशी आहेत आपली, म्हणजे त्यांच्या क्रिया ज्या आहेत, तर त्या पदार्थाद्वारे म्हणजे प्राकृत म्हणजे भौतिक स्तरावर व्यक्त होतात आपल्यामध्ये. हा भाग समजून घ्या. पण भगवंतांची इंद्रिय कशी आहेत, तर अशा भौतिक तत्वांनी काही ती म्हणजे आवृत्त झालेली नसतात. म्हणजे त्यांची इंद्रिय कशी आहेत, अलौकिक किंवा दिव्य म्हणजे अध्यात्मिक आहेत थोडक्यात. त्यांना निर्गुण म्हटलं जातं म्हणून. आणि गुण म्हणजे प्राकृतिक गुण, म्हणजे गुण या शब्दाचा अर्थ भौतिक गुण बरं का. म्हणजे आपली म्हणजे त्यांची इंद्रिय कशी आहेत, तर ती आच्छादन विरहित आहेत, म्हणजे किंवा म्हणजे भौतिक आच्छादन भगवंतांच्या कुठल्याही इंद्रियांना नाही पाहा. पण आपलं तसं नसतं, आपली इंद्रिय कसं आहे, तर त्याला भौतिक आच्छादन आहे किंवा ती भौतिक आहेत, किंवा त्याच्या क्रिया भौतिक इंद्रियांद्वारे म्हणजे आपल्या या भौतिक म्हणजे ह्याच्याद्वारे इंद्रियांद्वारे किंवा त्या पदार्थ म्हणतात त्याला अशा ह्याला, तर त्याद्वारे व्यक्त होतात. मग म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की भगवंत काय आहेत, तर सर्व जीवांचा पालन करता असले
तरी ते कसे आहेत, तर ह्या सगळ्याविषयी अनासक्त आहेत. म्हणजे प्राकृतिक ह्या तीन गुणांच्या पलीकडे आहेत, कारण आपण भौतिक प्रकृतीमध्ये आल्यामुळं आपल्याला ही सगळी भौतिक म्हणजे आच्छादन मिळाली आहेत, आणि त्याद्वारे काय झाले मग आपण या भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या प्रभावाखाली असल्यामुळे आपण भौतिक क्रिया म्हणजे ह्या सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातून करतो आहोत. आणि म्हणून भगवंत कसे आहेत, भगवंत आपले पालन करता असले तरी ते कसे आहेत, आपल्या प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहेत. म्हणजे त्या प्राकृतिक गुणांचा भगवंतावर काही परिणाम होत नाही, आणि त्यांच्या म्हणजे त्याचबरोबर कसं आहे, ह्या प्राकृतिक गुणांचं भगवंतांच्या मायाशक्तीद्वारे नियंत्रण होतं, म्हणून ते कसे आहेत, स्वामी आहेत. मग हे आपण या भाग ह्याच्यातून समजून घेतलं. म्हणजे काय की भगवंत आपल्या योगद्वारे योग मायेद्वारे आपल्या स्वतःच्या मूळ स्वरूपात प्रकट होतात. म्हणजे योगमाया शक्ती म्हणजे भगवंतांची थोडक्यात आध्यात्मिक शक्ती, पण त्यामुळे भगवंत कधीही माया शक्तीनं प्रदूषित होत नाहीत. तर ते कोण आहेत, मायाधिपती आहेत, म्हणजे मायाचे नियंत्रक आहेत. आणि मग त्यांचं संपूर्ण देह कसं आहे, आध्यात्मिक आहे, हे वेदातून आपल्याला समजतं. म्हणजे भगवंत सच्चिदानंद आहेत असं म्हटले, सर्व ऐश्वर्याने परिपूर्ण किंवा ऐश्वर्याने बळ त्यांचे स्वामी आहेत. मग सर्वाधिक बुद्धिमान ज्ञान ते भगवंतांकडे आहे, म्हणजे ते ज्ञान आहे ते. आणि मग आपल्या सगळ्या जीवांचे पालन करता किंवा आपल्या कर्मांचे साक्षी आहेत, म्हणून आपण वेदांच्या वरून समजू शकतो की भगवंतांचं स्वरूप कसं आहे, दिव्य असं आहे त्यांचं. म्हणजे सगळं जे काही आहे तर म्हणजे इतर जे आहे ते त्या आध्यात्मिक दिव्य स्तरावर आहे. आणि मग हे आपण समजून घ्यायचं, आणि म्हणून आपल्या प्राकृतिक इंद्रियामुळं त्यांचं असं दिव्य रूप आपण पाहू शकत नाही. का, तर आपण ह्या माया शक्तीमुळं म्हणजे किंवा ह्या मायाच्या प्राकृतिक गुणांच्या आधिपत्याखाली असतो. मग हा भाग आपण इथं समजून घेतला पाहिजे. आणि भगवंत कसे आहेत, तर आध्यात्मिक स्तरावर उन्नत आहेत, म्हणून ते प्रकृतीच्या तीन गुणांचे स्वामी आहेत, पण त्याचबरोबर ह्या प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहेत. आणि ह्या सगळे जरी पालन करता असले तरी ह्या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत, आणि ह्या भौतिक गोष्टीविषयी भगवंतांना कधीही आकर्षण नसतं, ते परिपूर्ण आहेत, आध्यात्मिक आहेत. आणि त्यामुळं जे त्यांचं सगळं दिव्य आध्यात्मिक स्तरावर आहे, त्यांच्या योगमाया शक्तीद्वारे सगळं जे काही आहे ते त्यांचं मूळ दिव्य स्वरूप ते, आणि त्यामुळे ह्या सगळ्यापासून ते अनासक्त असतात. आणि ह्या सगळ्यांच्या पलीकडे आहेत ते प्राकृतिक गुणांच्या, तरीही ते काय, ह्या प्राकृतिक गुणांचे स्वामी म्हणजे भगवंतांच्या मायाशक्तीच्या आधिपत्याखाली, म्हणजे ती शक्ती आहे भगवंतांची भौतिक शक्ती, त्याद्वारे भगवंतच त्याचं नियंत्रण करत असतात आपल्या भौतिक प्रकृतीचं. हा भाग आपण इथे समजून घेतला. मग आता आपण पुढे जाऊया. बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. परम सत्य सर्व चराचर प्राणीमात्रात अंतरात आणि बाहेरही आहे. ते सूक्ष्म असल्यामुळं भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्याही ग्रहण शक्ती पलीकडे ते अत्यंत दूर असूनही सर्वांच्या जवळ आहे. आता आपण समजून घेऊया बरं का. तर इथं भगवंत असं का म्हणतात, तर पहा आता वेदांच्या द्वारे आपल्याला समजलं की भगवंत नारायण म्हणजे प्रत्येक जीवाच्या अंतरात पण आहेत आणि बाहेर, म्हणजे परमात्मा स्वरूपात सगळ्यात चराचरात भगवंत आहेत, अगदी अणुच्या अंतरात, म्हणजे आपल्या हृदयात पण आहेत आणि हृदयाच्या बाहेर सगळीकडे जे काही दिसतं आपल्याला चर अचर सगळं तिथे सगळीकडे कोण आहेत, भगवंत आहेत. म्हणजे ते आध्यात्मिक तसंच भौतिक जगात सगळीकडे उपस्थित आहेत. म्हणजे मग आपण आता समजून घेऊया की ते अत्यंत दूर जरी असले तरी आपल्या जवळ पण आहेत, हो की नाही. म्हणजे काय की आपण म्हणजे या प्राकृतिक आपली जी इंद्रिय आहेत किंवा भौतिक इंद्रिय, तर त्यांनी त्यांना जाणू नाही शकत. मग वेदामध्ये काय सांगितलंय की त्यांना जाणण्यासाठी म्हणजे आपलं जे मन आणि इंद्रिय ती अपूर्ण आहेत, पण जेव्हा आपण कृष्ण भावनामय होतो किंवा कृष्ण भावना भावित होतो आणि भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो, तेव्हा काय होतं, आपली मन आणि इंद्रिय ती कशी जातात, शुद्ध केली जातात. आणि मग तो असा व्यक्ती भगवंतांना पाहू शकतो असं ब्रह्मसंहितेत सांगितले ब्रह्माजींनी. पहा म्हणजे काय की भगवत प्रेम प्राप्त केलेला भक्त भगवंतावर कसा म्हणजे भगवंतांना नित्य निरंतर पाहू शकतो. आणि भगवद्गीतेत सुद्धा सांगितलंय, पहा 11व्या अध्यायाच्या 50व्या श्लोक आहे, केवळ भक्ती योगाद्वारेच त्यांना पाहणं किंवा जाणणं शक्य आहे. म्हणून म्हटलंय बघा, भक्तात्वनन्य शक्य असं म्हणजे जे म्हटलंय, तर ते म्हणजे काय आहे, तर केवळ भक्ती योगाद्वारेच आपण पाहू शकतो. म्हणून भगवंत कसे आहेत, आपल्या म्हणजे जरी
ते दूर जरी असले तरी आपल्या हृदयस्थ परमात्मा आहेतच, ते म्हणजे आहेत, आणि चराचरामध्ये सगळीकडे भगवंतच आहेत, पण ती दृष्टी आपल्याला येत नाही. ती कधी येईल? भगवंतांची भक्तिमय प्रेमय सेवा केल्यानंतर. आपली जी प्रदूषित दृष्टी आहे ती कशी होते, म्हणजे दूषित दृष्टी आहे, तर ती शुद्ध होत जाते. आणि मग त्याद्वारे म्हणजे आपली इंद्रिय आहे ना, आपलं डोळा आहे, म्हणजे आपली इंद्रिय शुद्ध होतात भक्तिमय प्रेमय सेवेद्वारे, मग आपण भगवंतांना पाहू शकतो. महाभाग इथे आपण समजून घेतला. आता पुढे जाऊ. मग आता इथे काय म्हटलंय की परम सत्य हे सर्व प्राणी मात्रांच्या अंतरात बाहेर आहे, ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडे आहे. हे जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळ आहे. म्हणजे आत्ता जे आपण सांगितलं तोच अर्थ आपण इथे समजून घेतला. म्हणजे आत्ता मी जो अर्थ वाचला तो ह्या स्लाइड मध्ये दिलाय, तर इथे चित्रात पहा, म्हणजे इथे चित्रात ही गोष्ट आहे. तर जेव्हा अश्वत्थामा यांनी ब्रह्मास्त्र आहे त्याचा प्रयोग ना, जे म्हणजे पांडवांचे वंशज म्हणजे अर्जुनाचे पुत्र म्हणजे तर म्हणजे अंशजांचे ना अर्जुनांचे पुत्र जे होते अभिमन्यू, तर त्यांचा पुत्र म्हणजे अर्जुनांचे नातू, तर ते म्हणजे परीक्षित राजा म्हणून जे आहेत, तर ते म्हणजे ते जेव्हा गर्भात वाढत होते उत्तरेच्या, तर त्यावेळेला त्या म्हणजे म्हणजे उत्तरा माता ज्या होत्या गर्भस्थ होत्या, तर म्हणजे गर्भिणी होत्या, तर त्यावेळेला त्यांच्यावर ब्रह्मास्त्राचा वापर करायचा. म्हणजे त्यांच्यावर ह्यांनी अश्वत्थामानी जेव्हा ते सोडलं, तर त्यावेळेला कृष्णाने हे जाणलं. आणि मग कृष्णाने काय केलं, तर म्हणजे त्या गर्भाशयामध्ये त्यांनी प्रवेश केला. पहा, आणि हे चित्र आहे इथे दाखवले, म्हणजे हृदयस्थ परमात्मा असतातच तिथं प्रत्येक जीवामध्ये. मग तिथे म्हणजे त्या स्वरूपात आपल्या शक्तीद्वारे म्हणजे त्यांनी काय केलं, ते ब्रह्मास्त्र आहे ना, ते पूर्ण म्हणजे त्याची सगळी शक्ती निकामी करून टाकली. आणि मग तो गर्भ आहे त्याला काहीही झालं नाही, म्हणजे तो जो जीवात्मा आहे त्याला, आणि अशा पद्धतीने त्याचं संरक्षण केलं. तर परीक्षित राजांनी ना म्हणजे ते पाहिलं होतं, ते चित्रात दाखवले. पहा, भगवंतांचं प्रत्यक्ष रूप पाहिलं होतं बरं का. मग जेव्हा परीक्षित राजांचा जन्म झाला ना, तर तेव्हा ते ना असं प्रत्येकाच्या कडं असं एकटक पाहायचे त्याच्या चेहऱ्याकडं, कारण ते ना श्रीकृष्णांचं त्याने इतकं सुंदर दिव्य रूप पाहिलं होतं की ते प्रत्येकाला म्हणजे असं निहाळायचे की आपण जी पाहिलेली व्यक्ती आहे ती हीच तर नाही ना, म्हणजे असं ते शोध घ्यायचे. म्हणजे असं वर्णन आहे भागवतामध्ये, म्हणजे किती सुंदर आहे पहा, म्हणजे त्या गर्भस्थ बालकाने म्हणजे त्या जीवात्म्याने भगवंतांचं खरं म्हणजे परमात्मा स्वरूपाचं दर्शन, म्हणजे त्याच्या हृदयस्थ भगवंत आहेतच उपस्थित, ते दर्शन घेतलं. आणि प्रत्यक्ष भगवंतांनी संरक्षण अशा पद्धतीने ब्रह्मास्त्र निकामी करण्यासाठी केलं होतं. आणि म्हणून ह्या गोष्टीवरून आपण काय बोध घ्यायचं, तर आपल्या अंतरात आणि बाहेर हे सूक्ष्म असल्यामुळे म्हणजे आपल्या म्हणजे शरीरात ते उपस्थितच आहेत, पण आपल्या इंद्रियांच्या किंवा आपल्या जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडे आहेत भगवंत. आणि हे कधी जाणू शकू, म्हणजे ते अत्यंत जरी दूर असले तरी जवळ कधी होतील आपल्याला, आपल्या हृदयस्थ आहेत म्हणजे जवळच आहेत ना, आपल्या सोबतच आहेत जळीस्थळी काष्टी पाषाणी. आपण म्हणजे काय म्हणतो, बाहेर पण भगवंत आहेत आणि आपल्या आत पण भगवंत. फक्त आपण भगवत सेवेद्वारे आपली मन आणि इंद्रिय जेव्हा शुद्ध होतील तेव्हाच आपल्याला त्यांना पाहण्याची दृष्टी येईल आणि जाणण्याची दृष्टी येईल. हा भाग आपण इथं समजून घेतला म्हणजे, म्हणून ते म्हटले अत्यंत दूर असले तरी सर्वांच्या जवळही आहेत. म्हणजे किती पुष्टी मिळते पहा या सत्याला, म्हणजे आपण हा भाग समजून घेतला. मग आता पुढे जाऊ आपण. हा, सर्व प्रकाशमान वस्तूमधील प्रकाशाचे उगम तो आहे, तो भौतिक अंधकारांच्या अतीत आहे आणि अव्यक्त आहे, तो ज्ञान आहे, तो ज्ञेय आहे, ज्ञानाचे ध्येय आहे आणि तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. तर भगवंत कोण आहे, तर सर्व प्रकाशमान वस्तूमधील प्रकाशाचे उगम म्हणजे काय, तर पुरुषोत्तम भगवंत हे काय, तर सर्व सूर्य चंद्र नक्षत्र ह्या सगळ्यांना प्रकाश कोणामुळे मिळतो, भगवंतांचं जे दिव्य शरीर आहे त्यातून जे म्हणजे प्रकाश येत असतो त्याला ब्रह्मज्योती असं म्हणतात, दिव्य प्रकाश तो. म्हणजे ते प्रकाश म्हणजे शलाका जे येतात त्या, मग वेदांमध्ये असं सांगितलंय की आध्यात्मिक जगतामध्ये काही सूर्य किंवा चंद्र असं काही आवश्यकता नसते, किंवा विद्युत पुरवठा करायला लागत नाही तिकडे, आपल्याला कसं भौतिक जगामध्ये लागतो. मग त्या ठिकाणी भगवंतांचं तेज जे आहे ना, त्यामुळेच ते सगळे लोक प्रकाशित असतात. पहा, म्हणजे भौतिक जगतामध्ये ब्रह्मज्योती किंवा भगवंतांचं तेज हे म्हणजे महत्तत्वानं आवृत्त झालेलं असतं, म्हणून प्रकाशाकरता
जे आपल्याला सूर्य चंद्र किंवा विद्युत शक्ती इत्यादी साधनावर सुद्धा आपल्याला अवलंबून राहायला लागतो की नाही, आपल्यासारख्याना जे आपल्याला सूर्याकडूनच प्रकाश मिळतो किंवा चंद्राकडून रात्रीचा प्रकाश मिळतो, मग हे काय आहे तर भगवंतांच्या ब्रह्मज्योतीतून येणारं तेजच आहे. ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांच्या शरीराचं तेज, मग त्याद्वारे सूर्याला प्रकाश मिळतो आणि सूर्य सगळ्या ग्रहताऱ्यांना प्रकाश देतो. मग भगवंतांच्या ज्योतीमुळे सर्व काही प्रकाशित होतं हे आपण समजून घेतलं. म्हणून याच्यातनं काय समजायचं की प्राकृतिक जगतात म्हणजे ते स्थित नाहीत, म्हणजेच काय ती अध्यात्मिक जे विश्व आहे ते कसं आहे, सर्व सगळे जे लोक आहेत आपले म्हणजे पृथ्वीच्या वर आहेत आणि पृथ्वीच्या खाली लोक आहेत, ह्या सगळ्या लोकांमध्ये म्हणजे सर्व लोकांवर भगवंत वास म्हणजे वास करतात. आणि हा आध्यात्मिक जो जगत आहे भगवंतांचं किंवा विश्व आहे ते आपल्या सगळ्यांपासून खूप खूप दूर आहे, म्हणजे याची वेदांमध्ये पुष्टी देण्यात आली आहे पहा. आणि मग भगवंतांचं जे ज्ञान आहे म्हणजे हे आपण समजून घेतलं पाहिजे, म्हणजे सूर्यासारखंच म्हणजे भगवंताच्या नित्य असं म्हणजे ज्योतिर्मय असे भगवंत आहे. आणि मग भौतिक प्रकृतीमध्ये काय आहे म्हणजे तर हा सगळा अंधकार आहे, म्हणजे तर भगवंतांच्या म्हणजे ज्ञानरूपी तेजामुळे आपण काय होऊ शकतो, आध्यात्मिक जगताकडे उन्नत होऊ शकतो. म्हणजेच काय, जसं आपल्या भौतिक जगाला सूर्याच्या माध्यमातून भगवंतांचा प्रकाश मिळतोय, मग तसंच तसंच आपण जर आपलं जे अंधकार रूपी अज्ञान आहे आपलं हो की नाही, तर ह्याच म्हणजे भगवंतांविषयीचं ज्ञान घेऊन आपण त्याद्वारे काय करू शकतो तर आध्यात्मिक जगताकडे आपली वाटचाल सुरू करू शकतो की जिथं भगवंत आहेत. आणि हेच तर आपलं ज्ञेय आहे म्हणजे जाणून घेण्यासारखं ज्ञान आहे. आणि भगवंतांची कशी प्राप्ती करायची, भगवंतांना कसं जाणून घ्यायचं, आणि हेच तर आपल्या ज्ञानाचं ध्येय आहे. आपण हे सगळं ज्ञान का अभ्यासतोय, तर भगवंत प्राप्तीसाठी. आणि मग ते हे ज्ञानाचं ध्येय काय आहे, तर आपल्या परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयस्थ जे भगवंत आहेत तर त्यांना जे हृदयात आपल्या स्थित आहेत आपण समजून घेतलं, तर त्यांना जाणून घेणं हेच आपल्या ज्ञानाचं ध्येय आहे. आणि तेच आपल्याचं ज्ञानाचा अभ्यासाचा पण विषय आहे, म्हणजे या ज्ञान सगळं का घ्यायचं तर त्याचसाठी घ्यायचं की भगवंत मला कसे प्राप्त करता येतील किंवा भगवंत प्राप्ती मला कशी होईल. मग हेच ज्ञेय आहे किंवा जाणून घेण्यासारखं ज्ञान म्हणजे हेच आहे की मी भगवंतांना कसं प्राप्त करू शकेल. आणि मग हे सगळं आपण ज्याला आध्यात्मिक जगात प्रगती करायची आहे, तर वेद सांगतात की त्यांनी हे सगळं दिव्य ज्ञान समजून घेतलं पाहिजे. आणि आपल्या हृदयस्थित जे भगवंत आहे तेच हे सगळं प्रदान करतात आपल्याला. आणि ते कसं मिळतं, तर भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे एखादा जीव जे असतो तर अशा पद्धतीनं भगवंतांच्या विषयी ज्ञान ग्रहण करू शकतो किंवा भगवंतांच्या कृपेस प्राप्त होतो आणि भगवंतांची प्राप्ती करतो. हा मग आता इथे काय म्हटलंय, अशा प्रकारे क्रियाकलापांचे म्हणजे क्षेत्र म्हणजे शरीर आणि ज्ञान आणि ज्ञेय हे मी थोडक्यात वर्णन केलं, केवळ माझे भक्तच हे पूर्णपणे समजून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे माझ्या स्वभावाची प्राप्ती करू शकतात. म्हणजे काय, भगवंत काय म्हणाले की त्यांनी थोडक्यात सांगितलं म्हणजे शरीर म्हणजे काय, ज्ञान आणि ज्ञेय काय आहे, म्हणजे जाणून काय घ्यायला पाहिजे, जाणून घेण्यासारखं काय आहे, आणि मग ज्ञान काय सगळं आपण आता समजून घेतलं. मग ज्ञानामधून आपण काय समजून घेतलं, तर ज्ञाता आणि ज्ञेय आणि ज्ञान मार्ग हे तिघांच्या एकत्रीकरणाला आपण विज्ञान म्हणतो. ओके, मग आता हे सगळं आपण समजून घेतलं म्हणजे की ज्ञान मार्ग म्हणजे काय, तर म्हणजे भगवंतांनाच आपण जाणून घेतलं पाहिजे, म्हणजे ज्ञानाचा मार्ग आपला तोच असला पाहिजे की पण भगवंत आहे. आणि त्याचा ज्ञाता म्हणजे काय, तर म्हणजे जे काही जाणून घेणार आहे तर ते आपल्याला अंतस्थ म्हणजे भगवंत आहेत, त्यांच्या प्रेरणेनेच आपल्याला आपण जीवात्मा म्हणजे कोण आहोत, भगवंतांच्या अंश आहोत. तर अशा पद्धतीनं ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान मार्ग या तिघांचं एकत्रीकरण म्हणून त्याला विज्ञान म्हटलंय. महाभाग आपण समजून घ्या. आणि म्हणून हे सगळं आपण जेव्हा अनन्य भक्तीने शरण जाऊ तेव्हा एखादा भगवत भक्त हे परिपूर्ण जे ज्ञान आहे ना हे प्राप्त करू शकतो किंवा हे समजून घेऊ शकतो. म्हणजे असे जे दार्शनिक असतात ते असं सत्य जाणण्यात सगळेच म्हणजे असे समर्थ असतात असं नाही, किंवा म्हणजे याच्यावर आपण समजून घेऊया की कृष्ण भावना भावित म्हणजे असं म्हणजे स्वरूप जाणणं म्हणजे काय, ज्ञान आणि ज्ञानाचा विकास म्हणजे आपल्या केला पाहिजे. आणि ते ज्ञान कसं आपल्या आत्म्याला होणारं ज्ञान आहे. आणि भौतिक भावनेमध्ये आपण बद्ध जीव आहोत म्हणजे भौतिकतेमध्ये, म्हणून आपली भावना किंवा आपली जी चेतना आहे ती आपण कृष्ण कार्यामध्ये जेव्हा संलग्न करतो आणि आपल्याला जेव्हा कळतं की कृष्ण काही सर्व काही आहेत हे सगळं जेव्हा जाणतो आपण तेव्हा आपल्याला वास्तविक ज्ञान प्राप्ती होते. म्हणून भगवंत म्हणतात खरा भक्तच मला समजून घेऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं
आपल्याला भगवंतांच्या जीवा ज्ञान प्राप्ती होते की म्हणजे भगवंतांना जाणण्याची पहिली पायरी म्हणजे ज्ञान आहे, आणि मग त्याद्वारे आपण ह्या ज्ञानाद्वारे आपण आत्मा परमात्मा ज्ञान घेतलं, भगवंतांची भक्तीमय प्रेममय सेवा कशी करायची, नवविधा भक्ती करायची कशी करायची, असं सगळं टप्प्याटप्प्याने जाणून घेत आलो. मग हे सगळं घेऊन ज्ञान घेऊन त्याचा जेव्हा प्रत्यक्ष आचरण करतो तेव्हा आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. मग आता भगवंत कोण आहेत? परमात्मा स्वरूपात आपल्या हृदयस्थ असतात. मग आत्मा आणि परमात्मा असे दोन आपल्या हृदयात स्थित असतात, क्षेत्रज्ञ, हो की नाही? मग भगवंत म्हणजे परम क्षेत्रज्ञ, म्हणजे ते साक्षी असतात परमात्मा स्वरूपात, ते परम क्षेत्रज्ञ आहेत आपल्या हृदयस्थ. आणि आपला आत्मा कोण आहे? तर क्षेत्रज्ञ. मग ह्याचं चित्रा तिथं दिले पहा, तर इथे काय दाखवलंय आपल्या चित्रामध्ये, तर हा फळ खाणारा जो पक्षी आहे तर तो म्हणजे आपला क्षेत्रज्ञ किंवा आत्मा आहे. आणि परम क्षेत्रज्ञ म्हणजे काय? तर भगवंत. आपल्या प्रत्येक कर्माचे साक्षी असतात, ते कुठले ढवळाढवळ आपल्या कर्मामध्ये करत नाही किंवा पक्षपात करत, ते आपलं जे काही कर्म आहे ते करण्यासाठी आपल्याला वैयक्तिक आपल्याला भगवंतांनी स्वातंत्र्य दिलंय. म्हणून आपण काय करतो, ही फळं चाखत असतो, म्हणजे काय करतो, इंद्रिय म्हणजे आपल्याला जी इंद्रिय भोग आपण करतो या भौतिक प्रकृतीमध्ये येऊन आपल्याला जे शरीर मिळतं आपलं कार्यक्षेत्र, त्याद्वारे आपले कर्म करतो, म्हणजेच काय, आत्मा या भौतिक इंद्रियांचा वापर करून आपलं कर्म आहे ते करतो, म्हणजेच इंद्रिय तृप्ती करत असतो, आणि त्याद्वारे आपलं कर्म असतं ते पुढे नेत असतो. मग इथे आपण त्या आसक्ती त्यागून जेव्हा भगवंतांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये आपण ही इंद्रियांचा जो वापर करत असतो कार्यक्षेत्र म्हणून आपल्या शरीरात, हे जेव्हा करायला लागतो तेव्हा ते काय होतं, भक्तिमय प्रेममय सेवा किंवा कृष्ण कर्म होतं किंवा आध्यात्मिक कर्म. आपण अभ्यासलं की आपण आता नाकाने काय करायचं किंवा असं, म्हणजे हे सगळं आता आपण अभ्यासलं, कानाने काय आपण करू शकतो, म्हणजे कान या इंद्रियाला कसं आपण भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये म्हणजे हे करू शकतो, संलग्न करू शकतो. आता उदाहरणाच्या माध्यमातून अभ्यासलं जिव्हेला कसं, प्रत्येक इंद्रियाविषयी. तर असं जेव्हा आपण करतो आपली मन आणि इंद्रिय ना भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये रममाण करतो तेव्हा काय होतं, ते आध्यात्मिक कर्म किंवा कृष्ण भावना भावित कर्म होतं, त्याद्वारे आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. मग हे खरा भक्तच जाणू शकतो आणि मग भगवंतांची प्राप्ती करू शकतो असं भगवंत म्हणतात. मग आता आपण पुढे जाऊया. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादि असल्याचे जाण, त्यांचे विकार त्रिगुण भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न. आता भौतिक प्रकृती आणि जीव हे सुद्धा शाश्वत आहेत, म्हणजे भगवंतांनी हे जीव पण म्हणजे निर्माण केले आणि भौतिक प्रकृती हे शाश्वत आहेत, म्हणजे अनादि काळापासून आहेत. म्हणजे भौतिक प्रकृती कशी होते, तर भगवंतांच्या इच्छेनुसार ती व्यक्त होते, मग त्यानंतर ती कार्यान्वित होते, आणि त्यानंतर तिचा विकास पावतो, मग त्यानंतर तिचा लय होतो आणि ऱ्हास होतो. हे सगळं आपण अभ्यासलंय आतापर्यंत. मग जीवांचं पण तसं होत आहे. मग जीव पण कसे होतात, तर जीवात्मा काय करतात, प्रत्येक मृत्यूच्या वेळी एक शरीर टाकून दुसरं शरीर घेतात, म्हणून ते कसे आहेत, शाश्वत किंवा अनादि आहेत, पहिल्यापासून आहेत. मग भौतिक प्रकृती म्हणजे जरी नष्ट होत असली आणि निर्माण होत असली तरी ती शाश्वत आहे, हा भाग समजून घ्या. म्हणजे जसं पावसाळ्यामध्ये मेघ असतो ना, काळा मेघ, मग तो काय करतो, पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, मग जेव्हा पावसाळा संपतो तेव्हा तो अदृश्य होतो. पण म्हणजेच काय, तर म्हणजे तसंच भौतिक प्रकृती आहे पण ती शाश्वत आहे. म्हणजे तर म्हणजे ह्याच्यावरून आपण समजून घेऊया की हे असं चक्रच, म्हणजे ऋतुचक्र कसं चालू राहतं, तसं मग भौतिक प्रकृती निर्माण होते, मग ती कार्यान्वित होते आणि तिचा नष्ट, म्हणजे ती नष्ट केली जाते, हे असं चक्र चालूच राहतं म्हणजे. आणि त्यानुसार मग त्या म्हणजे विकार जे आहेत आपल्यामध्ये, तर आपण त्रिगुणांच्या म्हणजे भौतिक प्रकृतीचे जे गुण आहेत, तर त्रिगुण म्हणजे सत्व रज तम, ह्या तीन गुण म्हणजे ह्या तीन गुणांच्या म्हणजे प्रभावातून आपले जे वेगवेगळे विकार आपल्यामध्ये असतात तर ते उत्पन्न होतात, आणि त्यानुसार आपलं कर्म होतं, आणि मग ते पूर्वकर्म जे असतं तर त्यानुसार आपल्याला म्हणजे शरीर मिळतं, आणि त्यानुसार म्हणजे जे काही आपण ह्या भौतिक प्रकृतीमध्ये म्हणजे कर्म करत असतो तर ते त्यानुसार आपण करत असतो. म्हणून मग आपल्या आपण जेव्हा बद्ध असतो तर त्यावेळेला आपण म्हणजे आपण जे जीवात्मे आहोत तर त्यांना या म्हणजे आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश दिला जात नाही. तर हिथं आपण समजून घेऊया की जीव आणि प्रकृती हे नित्य आहे, त्याच्यावरून हे आपण समजून घेतलं हा भाग. मग म्हणजे जीव आणि भौतिक प्रकृती हे दोन्ही पण म्हणजे ही प्रकृती व्यक्त होण्यापूर्वी अस्तित्वात होते, बरं का, हे दुसरं आपण आता समजून घेऊया. आणि आता तिसरं समजून काय घेऊया की भौतिक प्रकृती आहे तर तिचं म्हणजे जो म्हणजे तिचं जो विलय किंवा नष्ट व्हायचं, तर हे सगळं सुद्धा म्हणजे
भगवंतांच्या कृपेनेच होतं, म्हणजे महत्तत्वाच्या माध्यमातून ते प्रकट होतं, म्हणजे आपण सगळं समजून घेतलं. मग जीव हे महाविष्णू मध्येच असतात तोपर्यंत जीवात्मे म्हणून, आणि ते बद्ध असल्या कारणामुळे काय असतं, भगवत सेवेपासून अविन्मुख असतात, म्हणजे दूर असतात. मग त्यांना आध्यात्मिक जगामध्ये प्रवेश नाही दिला जात. मग सृष्टीची जेव्हा पुन्हा उत्पत्ती होते, म्हणजे मी आता जसं सांगितलं हे चक्र चालूच राहतं, हा भाग तेवढ्यासाठी सांगितलं की आपल्या लक्षात यावं. मग त्यांना भौतिक जगतात पुन्हा कर्म आपल्याला जे शरीर मिळतं ते करायला, म्हणजे ते कर्म करून मग त्याद्वारे वैकुंठ लोकात प्रवेश करायला ही एक योग्य संधी दिली जाते. मग हे रहस्य आहे भौतिक प्रकृतीचं. हा भाग आपण समजून घेऊया, म्हणजे भौतिक सृष्टी ह्यासाठी भगवंतांनी निर्माण केली, आणि मग आपण जीव हे भगवंतांचे आध्यात्मिक अंश आहोत. आपल्या विद्रोही स्वभावामुळे आपल्याला या भौतिक प्रकृतीमध्ये म्हणजे आपण बद्ध झालो, इकडे पाठवलं गेलंय. मग भौतिक प्रकृतीमध्ये म्हणजे भगवंतांचे अंश असणारे आपल्यासारखे जीव कसे संपर्कात येतात ह्याला महत्व नाही आहे, पण जीव आपण ह्या भौतिक प्रकृतीच्या संपर्कात कसे आणि का आलो हे भगवंत जाणतात. आणि म्हणून भगवंत काय सांगतात, या भौतिक प्रकृतीद्वारे आपण मोहित होऊन आपलं अस्तित्व राखण्यासाठी प्रचंड संघर्ष करतोय. म्हणून आपण ह्याच्यातनं समजून गेलं पाहिजे की ह्या त्रिगुणांद्वारे उत्पन्न होणारे जे जे भाव आणि विकार आहेत, तर हे भौतिक प्रकृतीतूनच उत्पन्न होतात. आणि मग हे सगळे जीवांचे विकार आणि त्याच्याशी संबंधित जे काही आहे, म्हणजे वैविध्य, म्हणजे विकारानुसार आपले विकार म्हणजे आपल्या इच्छा कामना आसक्ती ह्यानुसार आपल्याला मग जेवढे काही विकार आपल्या इच्छा आसक्ती कामना त्यानुसार ती वेगवेगळी शरीर मिळतात. तेवढ्या आपल्याला म्हणजे आपल्या ज्या इच्छा असतात त्यानुसार ती ती शरीर त्या ती ती दिली जातात त्या त्या इच्छेनुसार. आणि त्यामुळं आपण असे पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकले जातो, आणि ह्या 84 लक्ष योनीमधून आपला प्रवास होतो. म्हणजे इतक्या सगळ्या इच्छा असतात की आपल्याला असतात, म्हणून एवढ्या सगळ्या योनीतून आपण प्रवास करून मग मनुष्य जन्मात येतो. म्हणजे पहा आपल्या किती आसक्ती अमर्याद असतील, म्हणजे कोणी कल्पना करू शकेल. मग हे आपल्या प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली आपण असल्यामुळे घडतं. आता पुढे जाऊ आपण. कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते, पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. प्रकृती सर्व भौतिक कार्य कारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. जीव या संसारातील विविध सुख दुःखांच्या उपभोगास कारणीभूत आहे. म्हणजे काय, की जीव जीवांना निरनिराळे शरीर आणि इंद्रिय हे भौतिक प्रकृतीमुळे उत्पन्न होतात हे समजून घेतलं. मग आता 84 लक्ष योनीतून आपला प्रवास होतो, मग त्यामुळे आपल्याला हे सगळे म्हणजे विविधता योनीमध्ये आहे सगळे, म्हणजे अगदी कीटकांपासून सगळे म्हणजे महाकाय पर्यंत जीव आहे तो किने डायनासोर पर्यंत सगळे आपण आता म्हणजे सगळं माहिती आपल्याला. मग इंद्रिय सुखांच्या वेगवेगळ्या ज्या इच्छा कामना आसक्ती आपल्या असतात त्यामुळे आपल्याला कुठल्या ना कुठल्या शरीर म्हणजे मिळतं, म्हणजे ते निवासस्थान म्हणूनच मिळतं, म्हणजे जो देह प्राप्त होतो आणि त्यानुसार आपण ती सुख दुःख उपभोगतो. आणि मग आपले भौतिक सुख दुःखांना आपण स्वतःमुळेच कारण नसतो जीवात्मा म्हणून, तर आपलं शरीर कारणीभूत असतं. म्हणजे आणि आपण मूळ जीवात्मा म्हणून कसे आहेत, तर आपला आत्मा कसा आहे भगवंताशी गुणांनी समान आहे. म्हणजे आपण कशा निसंशय अनंत होतो की नाही, म्हणजे नंतर भगवंत म्हणजे भगवंतासारखेच आपण आहोत. पण आपली जी स्वरूप स्थिती आहे तर ती भौतिक प्रकृतीवर आपली जी प्रभुत्व गाजवण्याची इच्छा आहे ही सुद्धा भगवंतांचीच एक क्वालिटी आहे, किंवा त्यांचंच एक म्हणजे आपल्यामध्ये लक्षण आहे, आपण त्यांचे अंश असल्यामुळे. तर त्या इच्छेमुळे काय होतं, तर आपण या भौतिक जगतामध्ये असतो. मग आध्यात्मिक जगत आहे तिथे असा प्रश्नच उद्भवत नाही, कारण ते अत्यंत विशुद्ध तत्व म्हणजे आध्यात्मिक जग आहे, भगवंतांचं गोलकवृंद आहे. आणि तिथे मग भौतिक जगतात कसे निरनिराळ्या प्रकारची शारीरिक सुख प्राप्त करायला आपल्याला खूप कठोर परिश्रम घ्यायला लागतात. पहा म्हणजे सोपं म्हणजे काय, की इंद्रिय ही आपली इच्छापूर्तीची साधन आहेत, आणि आपलं शरीर आणि साधनारूप इंद्रिय ही भौतिक प्रकृतीद्वारे आपल्याला दिली जातात. म्हणजे आणि मग आपल्या जगत काळातील म्हणजे पूर्वजन्मानुसार जे काही इच्छा असतात कर्मानुसार, तर त्यानुसार आपल्याला भौतिक प्रकृती विविध प्रकारची शरीर म्हणजे निवासस्थान पुरवते. आणि मग जीव काय करतो, स्वतःचे असं निवासस्थान असतं, मग ते त्याला ते प्राप्त होतं आणि त्यानुसार सुख म्हणजे त्याला ते सुख दुःख मिळतात. म्हणजे आता एखादा विशिष्ट देह आपल्याला मिळाला तर तो जो देह आहे तो प्रकृतीच्या आपण अधीन होतो, म्हणजे आणि त्यानुसार कर्म करतो. म्हणजे आणि त्या म्हणजे आणि मग त्यावेळेला आपल्यामध्ये एवढं सामर्थ्य नाहीये जीव म्हणून की आपण प्रकृतीच्या नियमामध्ये परिवर्तन घडवू, कारण प्रकृतीचं नियम म्हणजे जे काही यंत्रणा आहे ते भगवंतांची भौतिक शक्ती म्हणजे ज्याला माया शक्ती म्हणतात त्याद्वारे असतं. आपण काहीच करू शकत नाही, आपण असहाय असतो. म्हणजे आता एखादा जीव आपण समजू त्याला कुत्र्याचं शरीर प्राप्त झालं, तर त्याला कुत्र्यासारखंच वागलं पाहिजे. एखाद्याला म्हणजे
डुकराचं शरीर प्राप्त झालं तर त्याला डुकरासारखी विष्ठा खाऊन असं म्हणजे घाणीतच लोळलं पाहिजे हो की नाही. मग जीव एखाद्या जीवाला जर देवतेचं शरीर प्राप्त झालं तर त्यानुसार त्याला कार्य केलं पाहिजे. मग हा प्रकृतीचा नियम आहे पहा, आणि म्हणून आपल्याला बद्ध जीवात्मा म्हटलंय. मग तरी सुद्धा आपण सर्व परिस्थितीमध्ये परमात्मा सोबत असतोच म्हणजे आपण. मग हा भाग आपण इथे समजून घ्या म्हणजे भगवंत एवढे कृपाळू आहेत की आपल्याला अशा परिस्थितीमध्ये म्हणजे परमात्मा रूपाने ते सहाय्य करतात. मग हा भाग आपण समजून घेऊया म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपल्यासोबत भगवंत आपल्या हृदयस्थ म्हणजे परमात्मा स्वरूपात आहेत हे आपल्याला नेहमी आपल्याला म्हणजे हे आपल्याला म्हणजे ही जाणीव असली पाहिजे. आणि त्याद्वारे आपण काय करतो तर म्हणजे भगवंत म्हणजे भगवंतांचं जे म्हणजे कृपा किंवा दयेस पात्र होऊ शकतो. आणि म्हणून भगवंतांची किती कृपा आहे पहा, अशाही क्लेशदायक कष्टप्रद जीवनामध्ये भगवंत आपल्यासोबत परमात्मा स्वरूपात असतात. म्हणजे एखादी कठोर आई कशी आपल्या बाळाकडेच म्हणजे तिचं लक्ष असतं, म्हणजे घार आकाशात उडत असले म्हणजे व्यवहारातलं उदाहरण सांगते तर तिचं पिलांकडेच आपलं लक्ष असतं ना, मग तसंच असतं अगदी भगवंतांचं आपल्याकडं आपल्या बाळांकडे म्हणजे आपण पुत्र पुत्री आहोत त्यांचे, आपण त्यांच्या जीवात्मक अंश असतो तर तिथे त्यांचं लक्ष असतं. म्हणून ते आपल्या हृदयस्थ म्हणजे आपल्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपात उपस्थित असतात. मग हा भाग आपण इथे समजून घेतला. मग पुढे जाऊ. पुरुष प्रकृती स्थित ही भुंक्ते प्रकृती जान गुणां कारण गुण संगोस्य सद्य सद्यो निजन्मसु. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या तीन गुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनीमध्ये परिवाईट प्राप्त होते. म्हणजे काय की भौतिक प्रकृतीचा असा संग केल्यामुळे त्याला वेगळ्या वेगळ्या योनी आणि शरीरामध्ये म्हणजे ही प्राप्त होतात. म्हणजे मनुष्य कशी आपण वेगवेगळे निरनिराळे वस्त्र परिधान करतो तसे एका देहातून दुसऱ्या देहात आपल्याला ज्या भौतिक जीवनामध्ये आसक्ती असतात तर त्याद्वारे आपल्याला शरीर प्राप्त होतात. म्हणजेच ते वस्त्र परिवर्तन केल्यासारखं आपण शरीर घेतो असं, आणि असं स्थित्यंतर घडतं. आणि कशामुळे घडतं तर भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाणवण्याच्या इच्छेमुळे मिळतं. आणि ह्या इच्छा काय करतात, या भौतिक इच्छांच्या प्रभावामुळेच मग कधी कधी आपल्याला देवतेचं शरीर मिळेल, मनुष्याचं मिळेल, कधी आपण पक्षी होऊ, कधी आपण पशु होऊ, कधी कीटक होऊ, जलचर होऊ, तर कधी आपण संत व्यक्ती सुद्धा होऊ, म्हणजे हे सगळं. मग कधी आपण ढेकूण सुद्धा होऊ, म्हणजे काही म्हणजे छोटा असे मोठा जीव, म्हणजे आपण काय करत असतो सर्व परिस्थितीवर जीवाला काय वाटतं आपल्याला विजय मिळवलाय, पण असं नसतं. म्हणजे आपण ह्या भौतिक प्रकृतीमध्येच असतो. आणि म्हणून आपण काय प्रयत्न केले पाहिजे की आपण भगवंतांचं नित्य नातं आपल्याशी काय आहे तर भगवंत आपले नित्य स्वामी आहेत आणि आपण नित्य दास आहोत. म्हणजे खरे स्वामी भगवंतच आहे, तिथलं काहीच नाही आहे आपलं. आणि भगवंतांचं जे काही आहे ते आहे हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा मग आपली ही वृत्ती आहे तर ही ढळेल. आणि त्याद्वारे भगवंतांना शरण जाऊन आपण भक्तिमय प्रेमने सेवा करायला लागलो की ह्या सगळ्या आसक्ती आपण त्यागायला लागतो. आणि त्याद्वारेच ही सुद्धा आसक्ती त्यागली जाते की हे सगळं जे वास्तविक नियंत्रण आपल्याला करावं वाटतं प्रभुत्व मिळा हे कशा हे तर भौतिक प्रकृतीच्या गुणांच्या तीन अधीन असल्यामुळे आपल्याला हे वाटत असतं आणि ह्या सगळ्या द्वारे आपण कार्यरत असतो. मग हे प्रभुत्व गाण्याची गाजवण्याची आपली जी इच्छा आहे तर हीच काय होते तर कृष्ण भावना क्षीण करून टाकते. म्हणजे काय तर आपण कृष्ण भावनेमध्ये जेव्हा येतो तेव्हा त्रिगुणातीत होऊन दिव्य अवस्थेमध्ये स्थिर होतो का. म्हणजे कृष्ण भावना म्हणजे काय तर कृष्ण भावनामय आपण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला भौतिक भावनामुळे आपण एका देहात दुसऱ्या देहात स्थानांतरण करतच राहू का. म्हणजे आणि आपल्याला इतक्या भौतिक वासना आणि कामना असतात की म्हणजे इतक्या संचित केलेल्या असतात आपल्या अनेक जन्मांपासून की म्हणजे हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर म्हणजे आपण आपल्या ही संकल्पनाच आपली म्हणजे वृत्तीच म्हणजे ह्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणायला पाहिजे. म्हणजे काय तर आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरु करून भगवंताविषयी शरण केल्यानंच म्हणजे श्रवण जेव्हा करतो आपण भगवंतांना शरण जाऊ तर त्यावेळेलाच आपल्याला हे जमतं. म्हणजे असा श्रवण करता म्हणजे अर्जुन आहे पाहत सांगतो. मग आपण अर्जुनांसारखं भगवंतांना शिष्य बनून श्रवण केलं पाहिजे आणि भगवंताची भक्तीमय प्रेमय सेवा केली पाहिजे. म्हणजे श्रीकृष्णांचं जे भगवत विज्ञान आहे ते आपण जाणून घेतोय. मग अर्जुनांसारखं शरण जाऊन आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि हे जर असं आपण श्रवण केलं आणि त्यानुसार भौतिक प्रकृतीवर अध्यात्म गाजवण्याची आपली जी अनादिकालापासून जीवाची वृत्ती आहे आणि ही कशामुळे भगवंताचीच आपण अंश आहोत म्हणून आपल्यामध्ये आहे. पण
आपण ही जी म्हणजे त्याचा आपण जे वैयक्तिक स्वातंत्र्य मिळतो त्याचा दुरुपयोग करतो आणि आपण स्वतःलाच भोगता समजतो आणि ह्या सगळ्या भौतिक प्रवृत्तीचा उपभोग घेतो आणि त्याद्वारे इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण होतो. मग ही वृत्ती त्यागून आपण भगवंत हे परमभोक्ता आहेत आणि भगवंत आपले नित्य स्वामी आहेत हे आपण कृष्ण भावनेमध्ये जाणतो आणि त्याद्वारे मग आपल्या म्हणजे जेव्हा आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करतो मग नवविधा भक्ती करतो प्रसाद ग्रहण करतो भगवंतांच्या पवित्र महामंत्र मग त्यामुळे काय होतं जेव्हा असं पवित्र मंत्राचा जप किंवा हे सगळं करतो आपण तर आपली ही प्रभुत्व गाजवण्याची इच्छा किंवा अनादि काळापासून भौतिक प्रकृतीवर विषयी जी आपल्याला या आसक्ती असतात म्हणजे या सगळ्या तर ही इच्छा त्यापैकीच एक आहे तर ही प्रबळ असते सर्वात. मग ही जी आहे तर हे सगळं नष्ट होत जातं आणि हळूहळू आपली जी म्हणजे ही सगळी म्हणजे थोडक्यात या आसक्ती क्षीण होत जातात या इच्छा क्षीण होत जातात आणि आपण आध्यात्मिक सुखाचा आनंद घेत जातो आणि म्हणून वेदात काय म्हटलंय की भगवंतांच्या सहवासात आपण जसजसं आपल्याला ज्ञान प्राप्त होतो तसतसं आपण सच्चित आनंद जीवनाचा आस्वाद घेत जातो. मग हेच आपण करायचंय हे सगळं आपण का अभ्यास होत तर हे सगळ्या अवस्थेला आपण प्राप्त होण्यासाठी हे सगळे प्रयत्न करायचे. मग आता आपण पुढे जाऊ. उपद्रष्टानुमुक्ता च भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मेति चाप्युक्तो देहोऽस्मिन् पुरुषः परः. तरी या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे तो महेश्वर साक्षी तथा अनुमती देणारा आणि परमात्मा म्हणून जाणला जातो. म्हणून या ठिकाणी आपल्या प्रत्येक जीवासोबत सदैव वास करणारे परमात्मा स्वरूपात भगवंत आहे. मग परमात्मा म्हणजे हा काही सामान्य जीव नाही आहे हो की नाही. म्हणजे आपल्या देहामध्ये एक क्षेत्रज्ञ असं म्हणजे आहेच. मग म्हणजे आपण हा भाग समजून घेऊया की म्हणजे आत्मा आणि परमात्मा तर बऱ्याचदा काय होतं सगळ्यांचा गोंधळ होतो. म्हणजे तर जे अद्वैतवादी असतात तर ते म्हणतात की आपल्या देहामध्ये एकच क्षेत्रज्ञ असं त्यांना वाटतं. आत्मा परमात्म्याला ते एक मानतात पण असं नाही आहे बरं का. म्हणजे आपल्या देहामध्ये परमात्मा रूपामध्ये भगवंत असतात आणि आत्मा त्यापेक्षा भिन्न आहे म्हणजे हे आपण समजून घेतलं. मग म्हणजे आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपला जो सर्वश्रेष्ठ भोक्ता आहे म्हणजे तर तो कोण आहे तर ते भगवंत आहे. म्हणजे त्याचं नाव काय आहे आत्मा नाही आहे त्यांना परमात्मा म्हणायचं. आणि म्हणून आपण जेव्हा समजून घेतो की परमात्मा हाच परमेश्वर आहे आपल्यासाठी म्हणजे आपल्या ह्या भौतिक जगामध्ये किंवा ह्या ब्रह्मांडामध्ये आपण जे जीवात्मा म्हणून येतो ह्या भौतिक प्रकृतीमध्ये इथे आपल्याला परमेश्वर म्हणून कोण आहेत तर परमात्मा स्वरूपात भगवंत स्वतः उपस्थित असतात आणि आपल्या सगळ्या म्हणजे भोगेच्छांना अनुमती देण्यासाठी ते आपल्या अंतरात उपस्थित असतात आणि त्यांच्या अनुमतीशिवाय आपण जीव म्हणून काहीही करू शकत नाही. म्हणजे आपलं कर्म आहे ते त्यांच्या नियंत्रणाखाली असतं थोडक्यात हे आपण समजून घेतलं आणि म्हणून आपण त्यांच्यावर आश्रित आहोत आणि भगवंत भोगता आणि आपले पालन करतायत आणि म्हणून आपले म्हणजे आपण जे असंख्य जीव आहोत तर आपल्यामध्ये भगवंत कसे असतात आपल्या त्यांच्या इच्छेवर सगळं कर्म घडत असतं आणि त्यांच्या उपस्थितीत म्हणून त्यांना काय म्हटले आपले आपल्या ते परमात्मा आणि आपले सपरो किंवा आपले सर्वात श्रेष्ठ किंवा आपले असे जवळचे मित्र म्हणून कोण असतात फक्त उपस्थित असतात. आपण हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक जीव म्हणजे आपण त्यांचा अंश आहोत आणि म्हणून आपल्यामध्ये हा निकटस्थ मित्र म्हणजे सगळ्यात काय म्हणतो दी बेस्ट क्लोजेस्ट म्हणजे क्लोज फ्रेंड आपण म्हणतो की नाही पण ते म्हणजे इंग्लिश मध्ये असं त्याला म्हणायचं तर आपण हे निकटस्थ मित्र हा आपला परस्पर संबंध आहे मग हा समजून घेतला पाहिजे आणि म्हणून भगवंतांची अनुमती नाकारली आणि आपल्या इंद्रिय तृप्ती केलं तर आपण प्रभुत्व गाजवत राहतो. मग हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग ह्यासाठी आपण आपल्या आसक्ती त्यागल्या पाहिजे आणि जोपर्यंत म्हणजे आपण आसक्ती आपण तटस्थ शक्ती आहेत आणि आपण जोपर्यंत त्या आसक्ती त्यागत नाही आणि भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करत नाही तोपर्यंत आपण बद्धावस्थेत राहतो आणि म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात यावं लागतं. म्हणून भगवद्गीतेमध्ये हा उपदेश दिलाय आणि हेच सगळं आपल्याला समजावून सांगितलं की आपल्याला जे आंशिक स्वातंत्र्य दिलं जातं त्याचा दुरुपयोग हे बद्धावस्थेतल्या आपल्या भौतिक संघर्षाचं कारण आहे. म्हणून भगवंत सदैव आपल्याला अंतर्बाह्य उपदेश करत असतात. मग ते समजून घेऊन आपण म्हणजे भगवंतावर दृढ श्रद्धा विश्वास ठेवून भगवंतांच्या संतुष्टीसाठी भगवंत आपले नित्य स्वामी आहे ते समजून घेऊन जेव्हा आपण कार्य करू तेव्हा निश्चितच आपण भगवंतांच्या कृपेस प्राप्त होऊ. आता आपण पुढे जाऊ.
जो भौतिक प्रकृती जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते आणि त्याची वर्तमान स्थिती कशी असली तरी त्याला पुनर्जन्म होत नाही. म्हणजे काय की इथं आपण समजून घेऊया की जो भौतिक प्रकृती आणि त्यात निर्माण होणारे विकार म्हणजे त्रिगुणांचं ज्याला ज्ञान होतं मग त्याचं अवस्था काय होते तर त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते असं भगवंत म्हणतात. म्हणजेच काय की ह्याद्वारे आपण असा असा भाग समजून घेऊया की ज्याला भौतिक प्रकृतीविषयी हे सगळं आपण आतापर्यंत अभ्यासलं हे सगळं ज्ञान झालं बरं का, मग त्या संबंधित विकार कोणते आहेत तर हे सगळं आपल्याला समजलं, मग हे सगळं समजल्यानंतर जो भौतिक प्रकृती परमात्मा जीवात्मा यांचा परस्पर संबंध आपल्याला हे स्पष्ट आता आपल्याला झालंय आणि मग असं ज्याला ज्ञान होतं तो माणूस म्हणजे तो मनुष्य मोक्षप्राप्ती किंवा आध्यात्मिक वातावरणामध्ये प्रवेश करायला प्राप्त होतो. म्हणजे भगवंतांच्या आध्यात्मिक जगतात त्यांना एकदा प्रवेश केला की त्याला या भौतिक प्रकृतीत पुन्हा परतावं लागत नाही. मग एवढं या ज्ञानाचा म्हणजे परिणाम आहे म्हणजे केवढं दिव्य ज्ञान आहे पहा आपण जे ग्रहण करतो. म्हणून जीव आपल्या भौतिक प्रकृतीमध्ये जे जर आपलं पतन झालं तर निश्चितपणे म्हणजे जाणणं म्हणजे आपलं जे काही पतन झालंय आणि म्हणून आपल्याला इथे यावं लागलं ह्या भौतिक प्रकृतीमध्ये म्हणजे हे पतित झालेल्या आपल्यासारख्या जीवांनी हे जाणणं हेच या ज्ञानाचा उद्देश आहे पहा. मग भगवद्गीतेतून हे समजून घेतोय ज्ञान आणि ह्या आपल्यासारख्या जीवांनी म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरु साधू पुरुष म्हणजे कृष्ण भावना भावी पुरुष किंवा आध्यात्मिक गुरु यांच्या संघाद्वारे आपण हे स्वतः प्रयत्न करून आपलं स्वरूप जाणून घेतलं पाहिजे आणि मग भगवंतांनी सांगितलेल्या उपदेशांचं पालन करून असं ज्ञान म्हणजे जे भगवद्गीतेमध्ये दिलंय हे प्राप्त करून आपण अशा पद्धतीनं कृष्ण भावनेचं पुनरुज्जीवन म्हणजे आपण कृष्णांशी असलेलं आपलं जे नातेसंबंध आहे नातं आहे ते जागृत केलं पाहिजे आणि त्याद्वारे आपण ह्या भौतिक जगतातून कधीही परतून न येण्यासाठी म्हणजे आपण नक्की आध्यात्मिक जगामध्ये म्हणजे भगवत धामामध्ये जाऊ शकतो. आध्यात्मिक जगताची आपल्याला प्राप्ती होईल तिथल्या सच्चिदानंद जीवनाची आपल्याला प्राप्ती होईल म्हणजे आपल्याला पुनर्जन्म मिळणार नाही. ह्यासाठी इथे चित्रात दाखवले पहा की असे सुखदेव गोस्वामी भगवंतांचे हे ज्ञानी शुद्ध भक्त त्यांच्याकडून परीक्षित महाराजांनी त्यांना शाप मिळाला होता मग त्या मग त्यांनी शेवटच्या 8 दिवसामध्ये हे स्मरण म्हणजे हे 7 दिवसामध्ये हे सगळं भागवत म्हणजे त्याचं ज्ञान पूर्णपणे दृढ श्रद्धेने आणि भक्तींनी ऐकलं पहा श्रवण भक्तीचं महत्व पहा आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली म्हणजे या ज्ञानाने म्हणजे त्यांनी मोक्ष त्यांना मिळवला किंवा त्यांना आध्यात्मिक जगताची प्राप्ती झाली म्हणजे केवढं दिव्य ज्ञान असेल पहा. मग अशुद्ध म्हणजे जे असे असतात भक्त किंवा साधू पुरुष म्हटले त्यांना किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरु त्यांच्याकडनं त्यांचा सत्संग लाभणं म्हणजे हे महत्वाचं पहा आहे तर त्यामुळे आपल्याला मोक्षाला तेच नेऊ शकतात किंवा मोक्षाची प्राप्ती करून देणारे कोण असतात ते गुरु. गुरुंची या शब्दाची व्याख्या असते हा भाग आपण इथे समजून घेऊया. हे ऋषी मुनी सगळ्यांनी ते ऐकलं पहा आणि इथे जे दिसतात चित्रामध्ये तर हे सूत गोस्वामी आहेत या भगव्या वेशातले तर त्यांनी हे आपल्याला म्हणजे पुन्हा ऋषी मुनींना कलियुगासाठी नैमिषारण्यात जेव्हा जमले तेव्हा त्यांनी हा भागवताचं श्रवण केलं आणि सगळ्यांना म्हणजे श्रवण करविलं आणि मग ते आपण आता जो भागवत ऐकतो तो श्रुत गोस्वामींकडून म्हणजे त्यांनी श्रवण केलेला सर्व ऋषी मुनींना आपण ऐकतो. आता आपण पुढे जाऊया. हा काही ना ध्यानाद्वारे काही ना ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे तर काही ना निष्काम कर्माद्वारे फलदायी इच्छांशिवाय परमात्म्याचा साक्षात्कार होतो. म्हणजेच काय काहींना म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या शोधात असणारे बद्धजीव असतात ते वेगळे वेगळे असतात म्हणजे काही नास्तिक असतात संशयी असतात तर काही ना आध्यात्मिक ज्ञानाचं आकलन होत नाही. मग आध्यात्मिक जीवनाच्या ज्ञानावर म्हणजे जे निष्ठा असते त्यांना आत्मदर्शी भक्त म्हणतात आणि तत्वज्ञानी निष्काम कर्मयोगी असतात ते आणि मग जे नास्तिक असतात मग ते कसे असतात तर ते अद्वैतवादाचा पुरस्कार करतात. म्हणजे थोडक्यात काय की भगवत भक्तच आध्यात्मिक ज्ञानामध्ये उत्तम प्रकारे स्थित झालेले असतात आणि त्या म्हणजे त्या भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आध्यात्मिक जगत आणि भगवंत स्वतः आहेत म्हणजे पुरुषोत्तम भगवान आहेत. मग हे सगळ्या असं त्यांना ज्ञात होतं आणि म्हणून भगवंत परमात्मा रूपामध्ये विस्तार करून सगळ्या जगाला म्हणजे व्यापतात म्हणजे अखिल ब्रह्मांडालाच व्यापतात हे सगळं त्याला समजतं आणि ह्या ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे म्हणजेच काय अनुसरणाद्वारे म्हणजे आणि मग हे तो समजून घेतो म्हणजे आणि म्हणून काय म्हटलंय की म्हणून निष्काम कर्म म्हणजे
कृष्ण भावना भावित कर्म, किंवा ज्याला म्हणजे फलदायी प्रक्रिया म्हणजे नाहीत, म्हणजे फलदायी इच्छांशिवाय रहित, म्हणजे असं किंवा इच्छांशिवाय असं तो कर्म करायला लागतो कृष्ण भावनेमध्ये जेव्हा दृढ होतो तो व्यक्ती, म्हणजे जो श्रद्धावान भक्त असतो तो, आणि त्याद्वारे काय होते आपली चेतना शुद्ध केली जाते आणि त्याद्वारे मग आपल्याला परमात्म्याचा साक्षात्कार होतो. म्हणजेच काय की कृष्ण भावनेमध्ये आपण म्हणजे आपण बुद्धीने सगळं समजून घेतलं, आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहेत भगवंत ते जाणून आपण कृष्ण भावनेमध्ये भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे निष्काम कर्म आपण करून आपण कृष्ण भावनामय होत राहतो आणि भक्तीच्या स्तरावर स्थित होतो. ही संधी आपल्यासारख्या जीवांना दिली जाते आणि त्याद्वारे आपण म्हणजे चेतना शुद्ध आपली जेव्हा होते तेव्हा परमात्म्याच्या ध्यानाद्वारे आपण त्यांची प्राप्ती, म्हणजे आपण जो जप करतो तो पवित्र म्हणजे भगवंतांचं जे पवित्र नाम आहे त्याचा जप म्हणजे काय तर चॅन्ट मेडिटेशनच होतं आपले, त्याद्वारे आपण परमात्म्याची प्राप्ती करून दिव्य स्तरावर स्थित होतो, म्हणून त्याला म्हटले परमात्म्याचा साक्षात्कार होतो. मग अशा पद्धतीने भगवंतांची आपण प्राप्ती करतो. मग काही जण हटयोगाचा अभ्यास करतात, मग त्यांना म्हणजे म्हणजे त्यांना ते म्हणजे सगळं अवघड असतं, म्हणजे म्हणून ज्ञानाच्या अनुशीलनाने जर प्रयत्न म्हणजे भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न केला तर आपण भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवंतांना प्राप्त करणं हा खरा म्हणजे खरा भक्त जाणतो आणि तसे प्रयत्न करतो. पण काही हटयोग किंवा इतर जे मार्ग आहेत त्यांनी प्रयत्न करतात पण हे फार कष्टप्रद आहे आणि त्याद्वारे म्हणजे ते पोरखेळच ठरतात आणि त्याद्वारे भगवंतांना ते संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात पण ते कितपत यशस्वी होतात हे आपण समजू शकत नाही, म्हणजे आपण बद्ध जीव आहोत. त्यामुळे आपण कसं पाहिजे भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवंतांना समजून घेण्याचं आणि ज्ञान घेऊन त्याद्वारे निष्काम कर्म करून भगवत प्राप्तीचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. आता पुढे जाऊ, पुन्हा असे लोक आहेत जे आध्यात्मिक ज्ञानात परिचित नसले तरी इतरांकडून ऐकून परमपुरुषाची पूजा करतात आणि अधिकाऱ्यांकडून ऐकण्याचा त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते जन्म मृत्यूचा मार्ग ओलांडतात. म्हणजे काय की असे भक्त असतात की जे ज्यांना अज्ञान असतं किंवा ज्ञान नसतं पण ते काय करतात, इथे दाखवलंय की कपिल मुनींकडून माता देवहितनी त्या अज्ञानी तर आहेत तर त्यांनी हे ज्ञान सगळं घेतलं म्हणजे श्रेष्ठ असे, म्हणजे भगवंतांचं स्वतः अवतार आहेत कपिल मुनी, सत्ययुगातला प्रत्यक्ष भगवंतांचा अवतार आहेत ते, तर विस्तार होतात तर मग त्यांच्याकडून त्यांनी हे ज्ञान घेतलं म्हणजे त्यांना शरण जाऊन त्यांची पूजा करून असं भक्तिभावाने आणि मग अशा उच्च आध्यात्मिक अधिकाऱ्यांकडून ऐकलं की त्यामुळे काय होतं आपण म्हणजे हळूहळू शुद्ध बनतो आणि आपण मोक्षास प्राप्त होतो, म्हणजे आपण जन्म मृत्यूच्या फेराही ओलांडतो. म्हणजेच काय श्रवण भक्तीचं महत्व पहा, म्हणजे आपण शुद्ध भक्ताचा आश्रय घेऊन त्यांच्याकडनं आत्मसाक्षात्काराचं ज्ञान आपण श्रवण केलं तर त्यांच्या पदचिन्हांचा अनुसरण करणे इतपत भाग्यवान असं उन्नत म्हणजे असं स्वतः म्हणजे जो उन्नत होऊन म्हणजे असा शुद्ध भक्त असतो ना तर तो हे सगळं ज्ञान देतो. म्हणून श्रवण विधीचं किती महत्व आहे पहा, आपल्यासारखे सामान्य म्हणजे त्याद्वारे म्हणजे अधिकृत व्यक्तींकडून श्रद्धेने श्रवण केलं तर ह्या भौतिक जीवनाच्या पलीकडे म्हणजे जन्म मृत्यूच्या पलीकडे म्हणजे हा टप्पा ओलांडतात आणि पलीकडे जाऊ शकतात पहा, त्यासाठी त्यांना मदत मिळते एक प्रकारे आणि आपल्या स्वग्रही किंवा भगवत धामात आपण जाऊ शकतो. पुढे जाऊ आपण. हे भरतवर्ष चर आणि अचर असे तू जे काही पाहतोस अस्तित्वात पाहतोस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांच्या केवळ संयोगापासून निर्माण होते जाण. म्हणजेच काय की चर आणि अचर हे जे काही आहे म्हणजे तर हे भौतिक प्रकृती आणि भगवंतांची म्हणजे म्हणजे जी काही भौतिक प्रकृती आहे म्हणजे सगळे सृष्टीतले पदार्थ आणि जीव यांचा संयोग आहे, म्हणजे सृष्टीमधले वृक्ष पर्वत किंवा आचर वस्तू आणि सगळ्या चर वस्तू म्हणजे भौतिक प्रकृती आणि पराप्रकृती स्वरूप जीव यांचा संयोगामुळेच निर्माण होतात. म्हणून मग आपण समजून घेतलं पाहिजे की पराप्रकृतीचा अर्थात जीवाचा संपर्क झाल्याशिवाय कुठल्या वस्तूची उत्पत्तीच होत नाही आणि पदार्थ आणि प्रकृती यांचा संबंध कसा आहे नित्य आहे आणि यांचा संयोग भगवंतांच्यामुळे होतो आणि म्हणून भगवंत काय म्हणतात परा आणि अपरा या दोन्ही प्रकृतीच्या संयोगामुळे सगळं काही निर्माण होतंय आणि ह्याचे नियंता कोण आहेत भगवंत स्वतः आणि त्यांनीच ती निर्माण केली आणि परा प्रकृतीला काय केलं अपरा प्रकृतीमध्ये अशा पद्धतीने भगवंतांनी स्थित केलंय असं. मग हा भाग आपण इथे समजून घेतला म्हणून भगवंत असं म्हणतात. मग आपण पुढे जाऊ. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यन्त. एक मिनिट हमें पुस्तकातून वाचते, मला हे नीट दिसत नाही. समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यस्यत् स्वं विनश्यस्तं यः पश्यन्ति स पश्यति
सर्व देहामध्ये जीवात्म्याला सोबत देणाऱ्या परमात्म्याला पाहणारा आणि नश्वर देहामधील आत्म्याचा तथा परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही हे जाणणारा मनुष्यच यथार्थ दृष्टीने पाहत असतो. म्हणजे मनुष्य सत्संगाद्वारे शरीर शरीराचा स्वामी असणारा जीव आणि जीवाचा मित्र म्हणजे परमात्मा या दोन तिन्ही गोष्टींना अगदी संयुक्तपणे जो पाहतो त्याला म्हणायचं यथार्थ ज्ञानी. म्हणजे खऱ्या अर्थानं त्याला ज्ञान प्राप्त झाले आणि मग जो मनुष्य आध्यात्मिक विषयांचं असं ज्ञान असतं त्याला आणि त्याला अशा ज्ञानी पुरुषांचं म्हणजे सत्संग जोपर्यंत त्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या तीन गोष्टींना पाहू शकत नाही का. म्हणून असा जे सत्संग न लाभलेले म्हणजे जे आहेत साधू शास्त्र गुरु असे लोक जे म्हणजे ज्यांना हा सत्संग लाभत नाही किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या जे आश्रयाखाली येत नाही ते अज्ञानीच राहतात आणि मग अज्ञानी लोक जे आहेत ते केवळ शरीरच पाहतात. त्यांना वाटते की शरीराच्या नाशाबरोबर सगळ्या गोष्टींचा नाश होतो आणि ही वस्तुस्थिती नाही आहे. पण शरीराच्या नाशाबरोबर जीव आणि परमात्मा म्हणजे वेगवेगळ्या चराचर पदार्थामध्ये नित्य भ्रमण करत असतात येत जात राहत असतात. म्हणजे आपण हे समजून घेतलं पाहिजे मग परमेश्वर म्हणजे तर जे आहे तर म्हणजे हे कसे आहेत तर नित्य म्हणजे प्रत्येक वेळी आपल्या बरोबर उपस्थित असतात आणि आपलं शरीर आहे तर ते आपण प्रत्येक मृत्यूच्या वेळी आपला आत्मा बदलत असतो. मग हे खऱ्या ज्ञानी भक्ताला ज्ञान असतं म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की म्हणजे असे जे भक्त असतात म्हणजे तर तेच हे जाणतात आणि मग जे अज्ञानी असतात तर मग त्यांना हे ज्ञान होत नाही आणि त्यामुळं असा जो भक्त असतो तो खऱ्या अर्थाने म्हणजे यथार्थ रूपाने किंवा असा जो ज्ञानी मनुष्य असतो ते पाहू शकतो. आता आपण पुढे जाऊ. जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही त्याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. म्हणजे काय की आपण समजून घेऊया की जो मनुष्य आहे तर तो सर्व जीवांमध्ये परमात्म्याला म्हणजे प्रत्येक देहामध्ये हृदयस्थ कृष्णांना पाहतो समभावनेमध्ये पाहतो मग तो कधीही म्हणजे असा भेदभाव करत नाही पहा आणि त्यामुळे तो कधी म्हणजे म्हणजे प्रत्येक म्हणजे जीव आहे तो परमेश्वरांनी निर्माण केला आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी म्हणजे सजीव वस्तूमध्ये पण तो भगवंतांना पाहतो आणि निर्जीव म्हणजे सगळीकडे आणि त्यामुळं म्हणजे परमात्म्यावर तो एकाग्र होतो. असा जो मनुष्य असतो त्याची आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती होते असं म्हटलंय आणि त्याद्वारे आणि जर असं आपण पाहिलं नाही तर आपण इंद्रिय तृप्ती करत राहिलो तर मग आपण काय होईल आपली अधोगती होईल. म्हणून असं म्हटलंय की जो असा पाहत असतो प्रत्येक सृष्ट वस्तूमध्ये किंवा जीवामध्ये सजीवामध्ये भगवंतांना तो परमगतीला प्राप्त होतो म्हणजेच काय त्याची आध्यात्मिक ज्ञानामध्ये प्रगती होते. मग आता आपण पुढे जाऊ. हा मग भौतिक प्रकृतीने निर्माण केलेल्या शरीराद्वारे सर्व क्रिया केल्या जातात आणि स्वतः काही करत नाही तो पाहतो आणि प्रत्यक्षात पाहतो. म्हणजे काय भौतिक प्रकृतीचं जे म्हणजे यंत्र आहे हे सगळं आपलं थोडक्यात मशीन आणि हा आपला चेहरा म्हणजे भौतिक प्रकृतीच आहे पण आपण ह्याच्यातच लिप्त असतो या इंद्रिय तृप्ती आणि पण ऍक्च्युली म्हणजे खरं तर आपण ह्या सर्व क्रिया आहेत ह्या शरीराद्वारे केल्या जातात आणि आपण स्वतः काही करत नाही म्हणजे प्रकृती हा करता असतो आणि म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की आपले म्हणजे आपण हे जे काही करत असतो हे इंद्रिय तृप्ती साठी आपण करत असतो. मग हे सगळं भौतिक म्हणजे प्रकृतीमध्ये आपल्या हृदयामध्ये भगवंत असतात आणि परमात्म्याच्या मार्गदर्शनानुसारच शरीराची निर्मिती होते आणि शरीराशी संबंधित कार्य घडतात आणि त्यांच्याद्वारे केली जातात ती सगळी. मनुष्य जे काही करतो ते आपल्या शारीरिक रचनेमुळे त्याला म्हणजे करायला भाग पडतं म्हणजे मग आत्मा जो असतो तो शारीरिक ह्या शारीरिक क्रियांच्या अतीत असतो म्हणजे त्याच्या गतकाळातील इच्छा आणि पूर्वकर्मानुसार त्याला आत्ताचा वर्तमान देह प्राप्त झालेला असतो. मग इच्छा म्हणजे आपल्या इच्छापूर्तीसाठी त्याला देह मिळतो आणि त्या देहाद्वारे तो आपल्या इच्छेनुसार कर्म करतो. म्हणून वस्तुतः काय शरीर म्हणजे भगवंतांची म्हणजे भगवंतांनी आपल्या जीवाची म्हणजे आपल्यासारख्या जीवांची इच्छापूर्ती करण्यासाठी रचलेलं फक्त यंत्र आहे हे समजून घेऊया आपण. म्हणजे केवढे म्हणजे अडवान्स्ड हे आहे पा म्हणजे असं यंत्र भगवंतांनी निर्माण केले म्हणजे भगवंतांची काय शक्ती असेल पा म्हणजे आपल्या अलो म्हणजे आपल्या विचाराच्या पलीकडे अचिंत्य आहेत भगवंत आणि म्हणून आपल्या सगळ्या इच्छामुळे मनुष्य अशा कठीण परिस्थितीत सापडतो आणि ही सगळी सुख दुःख भोगत असतो. मग हे आपण समजायला पाहिजे आणि हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा म्हणजे वास्तविक ज्ञानानं आपण ही दृष्टी विकसित करू शकतो आणि त्याद्वारे आपण योग्य ज्ञान प्राप्त करून मग जर भगवंतांची भक्तिमय प्रेममय सेवा केली तर ह्या सगळ्या क्लेशातून त्रासातून सुखदुःखातून आपली सुटका होऊ शकते आणि आपण भगवद्धामी आपलं जे स्वग्रही म्हटलंय स्वग्रह तर आपण स्वग्रहाची प्राप्ती करू शकतो किंवा भगवद्धामी आपण पोहोचू शकतो.
आकाश त्याच्या सूक्ष्म स्वरूपामुळे सर्वव्यापी असूनही कोणत्याही गोष्टीत मिसळत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म दृष्टीत स्थित असलेला आत्मा या शरीरात बसलेला असला तरी शरीरात मिसळत नाही. म्हणजे पहा, आकाश केवढी मोठी अभिव्यक्ती आहे, हो की नाही? मग त्याच्या सूक्ष्म शरीरामुळे सर्वव्यापी आहे, पण कोणत्याही गोष्टीत ते कधी मिसळत नाही, हो की नाही? हे भगवंतांची जी भौतिक अभिव्यक्ती म्हणजे आकाश आहे, त्याचं उदाहरण आहे. तसंच आपल्या शरीरामध्ये म्हणजे जे आहे, तर ब्रह्मदृष्टीत म्हणजे आपला, ब्रह्मदृष्टीत म्हणजे काय, तर भगवंतांचा अंश आहे म्हणजे आपला जीवात्मा. आणि ब्रह्मदृष्टीत म्हणजे तो सनातन आहे, किंवा तो कसा आहे, तर तो भगवंतांचा अंश असल्यामुळे तो कधीही नष्ट होत नाही, अजन्म आहे, अविनाशी आहे, म्हणून त्याला म्हटलंय तसं. ब्रह्मदृष्टीत स्थित असलेला, मग तो शरीर म्हणजे तो शरीरात जरी बसलेला असला तरी आपल्या शरीरात कधी तो मिसळत नाही, पहा, म्हणजे शरीराशी कधी एकरूप होत नाही. मग हा भाग आपण इथे समजून घेऊया, आणि त्याद्वारे मग आपण काय समजून घेऊया, तर म्हणजे हे म्हणजे वायू, पाणी, चिखल, विष्ठा हे सर्व पदार्थात प्रवेश, म्हणजे आपण फक्त प्रवेश करतो एक प्रकारे पंच महातत्व, म्हणजे हे सगळं नाशिवंत आहे म्हणजे. आणि मग ह्यात कशातही आपला जीवात्मा हा मिसळत नाही, म्हणजे त्यात लिप्त होत नाही. मग तसंच विविध प्रकारचे शरीर आपल्याला मिळतात, आणि त्या म्हणजे सगळ्यामध्ये म्हणजे स्वतःच्या सूक्ष्म शरीर स्वरूपामुळं त्या शरीरांपासून हा आत्मा म्हणजे एक चिकन आहे ना, छोटासा केसाचा 10,000 वा भाग अलिप्तच राहतो पण. आणि मग त्यामुळे प्राकृत आपल्या डोळ्यांनी जीव या शरीरात कसा संपर्क करतो, शरीराच्या विनाशानंतर तो कसा बाहेर जातो, हे सगळं पाहणं आपल्याला म्हणजे दृष्टीच्या पलीकडे आहे. म्हणून कुठल्या वैज्ञानिकालाही सिद्ध करता आलं नाही. म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की अशा पद्धतीने आकाश जसं आपलं सूक्ष्म स्वरूपामुळं सर्वव्यापी असूनही कशात मिसळत नाही, तर तसंच आत्मा म्हणजे हे पंच महातत्व म्हणजे काय, तर वायू, पाणी, चिखल, विष्ठा ह्याच कॉम्बिनेशन आहे, हे शरीर म्हणजे ह्याच संयोग आहे ना, म्हणजे हे तर ह्यामध्ये कधीच मिसळत नाही, तर त्यापासून स्वतंत्र असतो. आता आपण पुढे जाऊ. हे भारतात जसं सूर्य एकटाच या सर्व विश्वाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे शरीरातील जीव चैतन्याने संपूर्ण शरीर प्रकाशित करतो. म्हणजे पहा, आपला जीव जेव्हा शरीर सोडतो तेव्हा आपण काय म्हणतो, म्हणजे आपल्या मृत्यूच्या वेळी जीवात्मा शरीर सोडतो आणि आपलं शरीर टाकतो जीर्ण वस्त्र, दुसऱ्या शरीर तो धारण करतो. मग आपण म्हणतो की नाही, ते गेले देवाघरी गेले, म्हणजे काय, आत्मा निघून जातो. जोपर्यंत आपला आत्मा शरीर, म्हणजे उदाहरण दिलं मी, मग आपला आत्मा जोपर्यंत शरीरात आहे तो एकटाच, जसं सूर्य विश्वाला प्रकाशित करतो तसं आपल्या संपूर्ण म्हणजे जीवनशक्ती, म्हणजे आत्म्याची शक्ती, जीवनशक्ती जी आहे त्यानं आपल्या शरीराला तो चैतन्यानं त्या पूर्ण प्रकाशित करतो. आपल्या सगळ्या शरीराचं विकास, वृद्धी, सगळी कार्य, इंद्रियांची सगळं सगळं त्याच्यामुळे चालतात. पहा, म्हणजे जे काही आपल्यामध्ये चैतन्य आहे, म्हणजे जे काही आपल्या कृती होतात, सगळ्या जे जे काही होतं ते आत्म्याच्या उपस्थितीमुळे घडतं. मग हा भाग आपण इथे समजून घेतला. म्हणजे कुणीही बुद्धिमान माणसाने जाणलं पाहिजे की म्हणजे आपल्यामध्ये चेतना जर नाहीशी म्हणजे झाली, तर म्हणजेच काय, आपला आत्मा ज्या क्षणी शरीराचा त्याग करतो त्या क्षणी आपली चेतना नाहीशी होते, म्हणजे आणि ती चेतना नाहीशी होते म्हणजेच काय, की म्हणजे चेतना ही पदार्थाच्या म्हणजे पदार्थाशी जेव्हा तादात्म्य पावते, म्हणजे आपला आत्मा आहे ती, म्हणजे आपली जो आहे तर तो चेतना शक्ती द्वारे त्याच्या म्हणजे आपल्या शरीरात म्हणजे स्वतंत्र अस्तित्व असतं, आणि तो तिथं म्हणजे शरीर त्यानं धारण केलेलं असतं. मग हा भाग आपण समजून घेतला पाहिजे. म्हणून चेतना हे जीवात्म्याचं लक्षण आहे, आणि म्हणून जीवाची चेतना ही गुणात्मक दृष्ट्या परमचेतना म्हणजे भगवंत, परमचेतना म्हणजे तर त्यांच्याशी एकरूप असली तरी श्रेष्ठ नाही आहे. म्हणजे कारण विशिष्ट चेतना जी असते ती आपल्या शरीरात फक्त असते, आपल्या जीवा म्हणजे आपल्या शरीर कार्यक्षेत्रापुरतीच असते, पण भगवंत कसे सगळ्या शरीरामध्ये उपस्थित असतात, त्यांना सगळ्या शरीराची जाणीव असते. म्हणजे त्या परमचेतनेला सगळे शरीर, सगळे योनीविषयी ज्ञान असतं, आणि आपल्या चेतनेला फक्त आपल्या शरीराचं ज्ञान असतं. मग हाच आपल्यातला म्हणजे आपला जीव, म्हणजे आपली चेतना आणि परमचेतना ह्यातला फरक आहे. आता आपण पुढे जाऊया. तो ज्ञानाच्या चक्षुनी क्षेत्राने क्षेत्रातील फरक पाहतात आणि भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्तीची प्रक्रिया देखील समजू शकतात. ते परम ध्येयापर्यंत पोहोचतात. म्हणजे काय, की जे ज्ञानाच्या चक्षुनी, म्हणजे आता हे सगळं आपण ज्ञान घेतलं तर ह्या ज्ञानाच्या चक्षुनी म्हणजे आपण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ
भेद समजून घेतला आणि परमात्मा ह्यांच्यातला, मग हेच आपल्या 13व्या अध्यायाचं जे काही आहे ते सार आहे. म्हणजे आपण हे सगळं समजून घेतलं 8व्या श्लोकापासून 12व्या, आणि मोक्ष मार्ग आपण समजून घेतला की परम लक्ष्याची प्राप्ती कशी होते. म्हणून आपल्या सगळ्या श्रद्धावान मनुष्यांनी सर्व म्हणजे सगळ्यात प्रथम परमेश्वरा संबंधीचे श्रवण आणि त्याद्वारे हळूहळू म्हणजे सत्संग आपण जर घेतला किंवा साधू गुरु आणि शास्त्र यांचा संग केला, प्रमाणित अध्यात्मिक गुरूंचा स्वीकार केला, तर आपल्याला जड आणि चेतन जी तत्व आहे त्यातला भेद समजतो. म्हणजे आता हे जे काही समजून घेतलं ते आपण, आणि मग आध्यात्मिक साक्षात्काराची ही प्रगतीची पहिली पायरी आहे. आणि मग आध्यात्मिक गुरूंच्या या वेगळ्या वेगळ्या उपदेशांद्वारे आपण या देहात्म बुद्धीतून हळूहळू मुक्त होतो, आणि हेच शिकवलं जातं आपल्याला म्हणजे जे काही आहे ते आध्यात्मिक प्रमाणित गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये कृष्ण अर्जुनांना भौतिकवादी संकल्पनातून मुक्त होण्यासाठी उपदेश करतात, हो की नाही. मार्गदर्शन जे करतात म्हणजे काय, की हे देह संबंधी आहेत आणि नातेसंबंधी जे आहेत किंवा कुटुंब याच्याविषयी अनासक्त व्हायला सांगतात, आणि आपलं कर्तव्य कर्म करण्या साठी प्रसंगी कृष्णाच्या संतुष्ट नातेवाईकांना सुद्धा सुद्धा युद्धात म्हणजे आपण त्यांचा वध केला पाहिजे. मग हे जे आहे ते म्हणजे काय, देहात्मबुद्धीतून मुक्त होणे, म्हणजे असे उपदेश आपल्याला देहात भौतिकवादी संकल्पनातून मुक्त होण्याचा उपदेश करतात हे आपण समजून घेतलं. मग अशा पद्धतीने आपण म्हणजे काय समजून घेतलं की आपल्यामध्ये पण म्हणजे सगळे स्थूल शरीराला पण म्हणजे मन म्हणजे मन आहे तिथं, ते भौतिक जे कार आहेत तिथं म्हणजे सूक्ष्म पण म्हणजे विकार आहेत. तर ह्या सगळ्यातून म्हणजे सूक्ष्म अभिव्यक्ती आणि स्थूल अभिव्यक्ती अशी दोन्ही आहेत, म्हणजे आपल्या देह म्हणजे आपला जड पदार्थ आहे मग असं समजून. मग तिथं ही सगळी लक्षणं असतात, पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे कोण आहे, आपला आत्मा आहे. तो कसा आहे म्हणजे तो कसा आहे, सनातन आहे. आणि त्याहून श्रेष्ठ कोण आहे, तर परमात्मा आहे. आणि आत्मा आणि परमात्मा हे भिन्न आहेत हे आपण समजून घेतलं. तेच म्हणजे क्षेत्र आणि परम क्षेत्रज्ञ आहेत. मग हे सगळं आपण समजून घेऊन आपण आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यासाठी पात्र होण्यासाठी हे सगळं ज्ञान घ्यायचं, आणि त्याद्वारे म्हणजे आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाने सहाय्याने आपण अशा पद्धतीने म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये उन्नत होण्याचा भक्तियोगाचं अनुसरण करून प्रयत्न करायचा. मग हेच आपल्या आजच्या 13व्या अध्यायाचं थोडक्यात सार आहे. आता आपल्याला हे सगळ्यांना समजलं असावं. आता इथे आपला अभ्यास संपला, तर कोणाला काही शंका असतील तर विचारूया. थोडासा हा अध्यास म्हणजे समजून घ्यायला क्लिष्ट आहे. मग आता जी रेकॉर्डिंग स्टॉप केलं चालेल, त्यामुळे अगदी सावकाश आपल्याला समजेल असं